नमस्कार। तौरे प्रतिष्ठान या कार्यक्रम प्रतिष्ठान कट्टा या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत। कट्ट्यावर आपल्या सर्वांचं स्वागत। मी रमा मांजरेकर। सत्राची सुरुवात आपण शांती पाठाने करणार आहोत। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनां वधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। तौर्य प्रतिष्ठान इज थैंकफुल टू दीज पेट्रन्स हु विया देयर डोनेशन are helping the Pratishthan arrange such programs and support our cause. Karyakram suru karayacha aadhi kai housekeeping announcements. Please keep your mics mute and videos off to better enjoy the program. Mandali, aplya eka ladkya sangeetkarache SD Barman यांच्याविषयी आपल्याशी गप्पा मारायला संवाद साधायला आपल्या कट्ट्यावर डॉक्टर मृदुला दाढे जोशी ह्या आल्या आहेत। नमस्कार मृदुला आणि कट्ट्यावर स्वागत। मी सागर साबडे याला त्यांची ओळख करून द्यायची विनंती करते। सागर धन्यवाद रमा। मृदुला ताई तुमचं पुन्हा एकदा तौर प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरमवर स्वागत। मंडळी, तुम्हाला हिंदी चित्रपट संगीताची जर आवड असेल किंवा त्या संदर्भात तुम्ही वाचन करत असाल तर आजचं नाव तुम्हाला नक्कीच परिचित असेल। त्यांचा अल्प परिचय करून देतो। मृदुलाताई गेली 35 वर्ष संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्यांनी हिंदी चित्रपटातील संगीतातील प्रयोगशील संगीतकार या विषयावर PhD केलेली आहे आणि त्या मुंबई विद्यापीठातील संगीत विभागात प्राध्यापक देखील आहेत। त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलेलं आहे आणि दूरदर्शन आणि आकाशवाणीवर चित्रपट संगीत आणि त्यातलं सौंदर्य या विषयावर अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत। शिवाय विविध वृत्तपत्रातून संगीतविषयक लिखाण त्या सातत्यानं करत असतात। कदाचित तुम्हाला माहिती असेल त्यांचं रहे ना रहे हम हे पुस्तक अतिशय गाजलेलं आहे आणि त्याला अनंत फंदी पुरस्कार प्राप्त झाला। नुकतंच त्यांनी लोकसत्तामध्ये आस्थाना लिख रही नावाचं सदर लिहिलं, त्याचंही पुस्तक येतं आहे। तर आज मृदुलादेई नी SD बर्मन हे संगीतकार निवडलेले आहेत आणि त्यांचं संगीत त्या संगीतातलं सौंदर्य हे आपल्याला ते उलगडून देणार। मृदुलादेई पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि करूया कार्यक्रमाला सुरुवात। अगदी अवश्य करूया। मला वाटतं सागर बर्मनदांच्याच गाण्यानं आपण या आपल्या मैफलीला सुरुवात करूया। ओरे माझी ओरे माझी ओ ओ मेरे माझी मेरे साजन है उस पार मैं मन मार हूँ इस पार ओ मेरे माझी अब की बार ले चल पार मेरे साजन है उस पार मैं मन मार हूँ इस पार ओ मेरे माझी अब की बार ले चल पार मेरे साजन है उस पार। ओ मन की किताब से तुम मेरा नाम ही मिटा देना गुम तो न था कोई भी अब गुल मेरे भुला देना। मन की किताब
किताब से तुम मेरा नाम ही मिटा देना। गुण तो न था कोई भी, अब गुण मेरे भुला देना। मुझे आज की विदाता, मुझे आज की विदाता, मर के भी रहता इंतजार। मेरे साजन है उस पार, मैं मन मार हूँ इस पार। ओ मेरे माझी अब की बार, ले चल पार, ले चल पार। मेरे साजन है उस पार। नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं या एका वेगळ्या मैफलीत मी डॉक्टर मृदुला दाढे जोशी स्वागत करते। प्रथम मी आजचे जे आपले आयोजक आहेत, तौर्य प्रतिष्ठान हे अमेरिका स्थित एक संस्था आहे आणि अमेरिकेत राहून इतकी आपली सुंदर संस्कृती जपल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते। आणि अशा स्वरूपाचा वेगळा कार्यक्रम, वेगळं व्याख्यान त्यांनी इथं आयोजित केलं त्याबद्दल खरोखर मनापासून मी त्यांची आभारी आहे। कारण गाणी आपण नेहमी ऐकतो, ती आपल्याला खूप आवडतात, पण त्या गाण्यांच्या मागचं सौंदर्यशास्त्र समजून घेण्याची त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तयारी लागते। तशी मानसिक आणि बौद्धिक तयारी या ऑडियन्सची आहे। आणि असा ऑडियन्स, असा श्रोत्यांचा वर्ग हा दिवसेंदिवस वाढतोय याचा मला खूप आनंद होतो। आपलं हिंदी चित्रपट संगीत अतिशय समृद्ध आहे आणि सुवर्ण काळाबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे। आणि रसिक हो, आजचा आपला जो विषय आहे, एस डी बर्मन, सचिन देव बर्मन, दादा बर्मन, हे खऱ्या अर्थाने दादा संगीतकार होते। हा विषयच इतका मोठा आहे की तासा दीड तासात बर्मनदांचा आढावा घेणं, म्हणजे जाता जाता त्यांचा आढावा घेणं सुद्धा अशक्य आहे याची मला नम्र जाणीव आहे। त्यांच्या अनेक गाण्यांचा या ठिकाणी आपण आस्वाद घेऊ शकणार नाही आहोत, त्यांच्या सगळ्या पैलूंना आपण स्पर्श करू शकणार नाही आहोत याची मला जाणीव आहे। पण किमान त्यांची शैली समजून घेऊया आणि काही मुद्दे आपल्या लक्षात आले तर त्या प्रकारची गाणी तुम्ही तुमची शोधू शकाल आणि मग तुम्हाला अमुक एक गाणं ऐकताना आठवेल की हो, मृदुलाताईंनी हा मुद्दा सांगितला होता, त्यातलंच हे गाणं आहे। आणि असाही माझा दावा नाही की मी ज्या सौंदर्य तत्वांचा त्यांच्या गाण्यांमध्ये शोध घेत गेले तेवढीच तत्व त्यांच्या गाण्यात आहेत किंवा संगीतात आहेत असं सांगण्याचं धारष्ट्य मी करणार नाही। मी एक विनम्र उपासक आहे, आस्वादक आहे, मला जे जे जाणवलं ते तुमच्यापर्यंत पोचवणार आहे। हे संगीत अपरंपार आहे, हे संगीतकार विलक्षण प्रतिभावान होते, त्यांचं संगीत अपरंपार आहे। त्याचा कुठेतरी हा गागर में सागर असं म्हणतात तसा वेध घेण्याचा हा एक अतिशय विनम्र असा प्रयास आहे। एस डी बर्मन हे एक बहुपेडी, बहुआयामी, बहुढंगी, किती म्हणाल इतकं मल्टी डायमेन्शनल ज्याला आपण म्हणतो तसं व्यक्तिमत्व होतं। अनेकदा असं आपण म्हणतो की एका बर्मनदांमध्ये अनेक बर्मनदा राहत होते, एकाच व्यक्तीत अनेक व्यक्ती होत्या, कारण ही वल्ली होती। बर्मनदांचं म्हणूनच वर्णन एका इमेजमध्ये असं करता येत नाही की शास्त्रीय संगीतावर आधारित चाली देणारे, पाश्चात्य संगीतावर आधारित चाली देणारे, कठीण चाली देणारे, असं कुठलं एक लेबल त्यांना आपण लावू शकत नाही। असं का? विविध भाववृत्ती ह्या एकाच मनुष्यात नांदत होत्या आणि विलक्षण कलंदर ज्याला आपण म्हणतो असे हे संगीतकार होते। ज्यांचा एक साचा नाही, ज्यांचा एक रंग नाही असे हे संगीतकार, मग दाद कशा कशाला द्यावी? काय काय गोष्टी एकत्र केल्यावर बर्मनदा नावाचं रसायन तयार होतं। त्यांचंच एक गाणं आहे बघा, आपल्याला आठवतं आणि आपण त्या गाण्याचा नंतर
आस्वादही घेणार आहोत. अतिशय आवडतं गाणं आहे आपलं, शोखियों में घोला जाए फूलों का शफा. त्यात सगळी प्रेमाची एक प्रकारची रेसिपीच सांगितली आहे. मग होगा यू नशा जो तयार वो प्यार है, मग अशी अशी काही रेसिपी होती का बर्मनदांच्या गाण्यांची? काय विलक्षण हा कलाकार होता, काय काय प्रकारे त्यांनी चाली दिल्या, त्यामागचा काय विचार असावा असं मला वाटलं ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. अगदी असाच विचार बर्मनदांनी केला असेल असं आपण सांगू शकत नाही, पण आपल्यापर्यंत जे काम आलंय, आपल्यापर्यंत जी गाणी आली आहेत, त्याचा थरार मात्र काही विलक्षण आहे. असं काही घडलंय असं मला वाटतंय आणि मी तुमच्यापर्यंत ते पोचवणार आहे. काही काही गोष्टी अपरिहार्य आहेत, त्या म्हणजे जन्मतारीख, कुठे जन्म झाला. पण गंमत सांगू का, संगीतकार यातून मिळतच नाही आपल्याला, संगीतकार भेटतात ते त्यांच्या गाण्यांमधून. म्हणूनच आज आपण जी माहिती आपल्याला गुगलवर उपलब्ध आहे, नेटवर उपलब्ध आहे, तिथे नाही जाणार होत, ते तुम्हाला कोणीही सांगेल. आपण आज असा वेध घेणार आहोत की ज्यांनी तुमचा आस्वाद हा अतिशय गुणात्मक त्याच्यात वाढ होईल असा मला विश्वास वाटतो. तर अशा या अवलिया संगीतकाराचा जन्म 10 ऑक्टोबर, म्हणजे आता काही पुढच्या महिन्यातच त्यांची जयंती आहे, 10 ऑक्टोबर 1906 रोजी कोमिलाला झालाय, जे बांगलादेशात. साहजिकच तिथली पार्श्वभूमी, तिथलं लोकसंगीत, ती भटियाली गाणी, ह्या सगळ्याचा परिणाम, ह्या सगळ्याचं प्रतिबिंब बर्मनदांच्या चालीत आहेच. पण मग बर्मनदांना आपण समजून कसं घ्यायचं? कारण मला असं वाटतं तुम्ही एक गोष्ट मान्य कराल की आपण सगळे साधारणतः एका पठडीने चालणाऱ्या व्यक्ती आहोत. आपण कोण आहोत, काय आहोत, ह्याचा विसर आपल्याला कधीच पडत नाही. मी इंजिनियर आहे का, मी डॉक्टर आहे का, मी संसारात काय आहे, हे सदैव आपल्या मनात असतं. म्हणून आपण आपली व्यक्तिमत्व ही अतिशय एकसुरी झालेली असतात. मग अशा विलक्षण रंगीबेरंगी आणि खूप रंग असलेल्या व्यक्तिमत्वाचा आपण कसे वेध घेणार आहोत? माझ्या लक्षात आलं एक बिझनेस मॅनेजमेंट मधली एक कन्सेप्ट मला आठवली आणि चक्क मी ती कन्सेप्ट इथं राबवण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापैकी अनेक जण मॅनेजमेंट शिकलेले असतील. बघा, त्यात एक कन्सेप्ट आहे सिक्स हॅट टेक्निक. सिक्स हॅट्स टेक्निकमध्ये अनेक रंगाच्या हॅट्स घालून आपण त्या त्या प्रकारे विचार करू शकतो. मग निळ्या रंगाची हॅट असेल तेव्हा आपण कोणी डिसिजन मेकर असू, लाल रंगाची असेल तेव्हा वी विल बी ड्रिवन बाय अवर हार्ट, म्हणजे आपण इमोशनली जास्ती विचार करू. आपण पण अशाच 6 रंगाच्या हॅट्स घालून, टोप्या घालून बर्मनदांना बघण्याचा प्रयत्न करूया. त्या त्या रंगात आपण शिरलो की आपल्याला बर्मनदा त्या त्या रंगात भेटतील आणि त्यांचा आस्वाद घेणं आपल्याला सोपं जाईल. तरीही बर्मनदा आपल्याला पूर्णपणे कळणार नाही आहेत. आपल्याला हा वेध, हा शोध, हा अखंड घ्यायचा आहे आणि हे सगळ्या या सुवर्ण काळातल्या संगीतकारांना लागू आहे. तर वेळ आपल्याकडे कमी आहे आणि मग कमी वेळात जास्तीत जास्त वेध घेण्याचा, अनेक गाणी स्पर्शून जाण्याचा मी प्रयत्न करते. कुठल्या आहेत या हॅट्स, कुठल्या आहेत? तर 6 मुद्दे मी काढले आहेत आणि हो, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना मी रिक्वेस्ट करेन, जरूर तुम्ही वही पेन घेऊन बसा, कारण ही गाणी सगळी आत्ता इथे मी ऐकवू शकणार नाही आणि मी जे मुद्दे सांगितले ते तुम्ही त्या गाण्यांना नंतर अप्लाय करून ही गाणी नंतर यूट्यूबवर जरूर ऐका आणि तो मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. बर्मनदा एव्हरग्रीन संगीतकार होते असं त्यांना का म्हणतात? तर मुळात एव्हरग्रीन अशासाठी ते होते कारण ते सदैव विविध थरातल्या लोकांमध्ये, लोकांच्या बरोबर, विविध वयोगटातल्या लोकांबरोबर काम करत राहिले. त्यांचे सहाय्यक संगीतकार सुद्धा खूप होते, एकच एक व्यक्ती नव्हती, तर जयदेव साहेब होते, आर डी बर्मन म्हणजे त्यांचा पुत्र पंचम ज्याला आपण म्हणतो तो त्यांचा सहाय्यक होता, त्यांची पत्नी मेरा बर्मन होती, अशा अनेक लोकांबरोबर त्यांनी कामं केली. मग त्यांचं संगीत एकसुरी झालं नाही. दुसरं त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की व्हॉट इज इन द एअर हे त्यांना पटकन कळायचं की हवेत आत्ता काय प्रकारचं संगीत चाललंय. म्हणून
एकेकाळी त्यांच्या संगीतात अविभाज्य असलेली बंगाली मींड ती असायलाच हवी होती, ती होतीच, पण तिला ते धरून बसले नाहीत. नंतरची त्यांची जी गाणी आहेत त्या गाण्यात असं आवश्यक नाही आहे की त्या प्रकारची बंगाली तो फ्लो, बंगाली ती मींड, ती गोलाई सगळ्या गाण्यांमध्ये असेलच असं नाही. म्हणजे कुठल्याही एका प्रकाराला ते धरून त्यांनी ठेवलं नाही. शास्त्रीय संगीत तर त्यांनी वापरलंच. आपल्याला सगळ्यांना, अगदी कुणालाही माहिती आहे की आहिर भैरव, पूछो ना कैसे मैंने रैन बिताई, किंवा नट बिहाग आहे, ह्या सगळ्याबरोबर बाऊल गीतं, उपशास्त्रीय संगीत, त्यात टप्पा आला, खाई है रे हमने कसम सारखं गाणं आहे की टप्प्याच्या अंगाने जातं, अशी खूप वैविध्यपूर्ण विविधा त्यांच्या संगीतात होत्या. मी सहा हॅट्स म्हटलं तर तुम्ही विचार करत असाल की कुठल्या आहेत या हॅट्स, तर बघा कुठल्या आहेत. एक म्हणजे काव्य उलगडणारी त्यांची शैली, दुसरी आहे गायकाच्या आवाजातून आणि ह्या मिंडेतून किंवा या फ्लोमधून साधलेला परिणाम, तिसरी आहे आलापातून आलापांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर, चौथी आहे प्रसंगानुरूप आणि कथेनुरूप दिलेलं संगीत, त्यांनी वापरलेले विविध साऊंड्स, पाचवा आहे गाण्याच्या आकृतीबंधामध्ये त्यांनी काय प्रयोग केले, गाण्याचं स्ट्रक्चर कसं हाताळलं, आणि सहावा आणि सगळ्यात महत्वाचा अतिशय सुंदर मुद्दा आहे तो म्हणजे बर्मंदांची डुएट सॉंग्स. कारण ह्या सगळ्यात बर्मंदा दिसतात आणि प्रत्येक ह्या प्रकारात बर्मंदांची अशी खास स्वतःचा ठसा असलेली शैली आहे. पटकन आपण पहिला मुद्दा जो आहे तो चर्चेला घेऊया. आणि हो, मी नंतर क्वेश्चन आन्सर सेशन ठेवणार आहे, तेव्हा तुमच्या शंका किंवा इतर तुमचे विचारसुद्धा मला जाणून घ्यायला खूप आवडेल. पहिला मुद्दा जो मी बोलले की काव्य उलगडणारी शैली म्हणजे काय, तर कवीला काय म्हणायचंय नेमकं ते आपल्या स्वररचनेतून सांगण्याची त्यांची जी शैली होती, जी ताकद होती, ती जाणवते. इथेही साहिर लुधियानवी, हसरत जयपुरी, मजरू सुलतानपुरी, नीरज आणि गुलजार अशा विविध कवींबरोबर त्यांनी काम केलं, म्हणून अनेक कवींच्या भाववृत्ती त्यांनी त्यात स्वतःमध्ये अंगीकारल्या. अहो, एका कवीला समजून घेण्यात जन्मक अपुरा पडू शकतो, तिथे इतक्या कवींचं टेम्परामेंट ह्या संगीतकारांनी कसं ओळखलं असेल. पहिलं मला अतिशय आवडणारं उदाहरण देते आणि पुन्हा सांगते की अनेक गाणी राहून जाणार आहेत, त्यामुळे आधीच मला क्षमा करा की हे गाणं तुम्ही मृदुलाताई का नाही घेतलं, तर सगळेच रत्न आहेत, ऑल आर जेम्स, मी कुठलं निवडू हा प्रश्न मला पडतो. एक गाणं आहे म्हणजे ते साहिरचं काव्य आहे बघा, जाने क्या तूने कही, जाने क्या तूने कही, जाने क्या मैंने सुनी, बात कुछ बन ही गई. आता वरकरणी हे किती साधं वाटतं, पण बात कुछ बन ही गई हा एक ठामपणा आहे. आधी इतस्तत असलेले विचार, तुझं बोलणं, माझं बोलणं, माझी कहन, तुझी कहन, यातून काहीतरी बात बनली. जाने क्या तूने कही, जाने क्या मैंने सुनी, बात कुछ बन ही गई. मग इथं संगीतकार काय करतो ते सांगते. अंतरा किती सुंदर आहे बघा, जुल्फ शाने पे मुडी, शाने पे म्हणजे खांद्यावर, जुल्फ शाने पे मुडी, एक खुशबू सी उडी. आता किती तरल साहिर लिहून जातात, जुल्फ शाने पे मुडी, एक खुशबू सी उडी, खुल गए राज कई. ह्या एका वाक्यात, म्हणजे आताही माझ्या अंगावर काटा आला, तुमच्याही आला असेल, की खुल गए राज कई म्हणजे ह्यात किती काय काय आलं, मग इथं काहीतरी बदल झाला पाहिजे चालीत, हो ना, कसा केलाय बघा. जाने क्या तूने कही, जाने क्या मैंने सुनी, बात कुछ बन ही गई. जाने
क्या तूने कही, जाने क्या मैंने सुनी, बात कुछ बन ही गई। जाने क्या तूने कही, आता बात कुछ बन ही, या बन शब्दावरचा जोर हा लक्षात घ्यायचा। बात कुछ बन ही गई, जाने क्या तूने कही। आता अंतरा बघा, जुल्फशानी पे मुड़ी एक खुशबू सी उड़ी, जुल्फशानी पे मुड़ी एक खुशबू सी उड़ी, खुल गए राज कई, बात कुछ बन ही गई। जाने क्या तूने कही, काय झालं माहितीये? आता तांत्रिक भाषेत ऐकून ठेवा, ज्यांना माहितीये त्यांना आणखीन कळेल, आणि ज्यांना सारेगमची भाषा कळत नाही ते ती भाषा नक्की शिकायला जातील। आधी सगळ्या गाण्यात शुद्ध दैवत चाललंय, पण नेमका जुल्फ शाने पे मुडी एक खुशबू सी उडी इथपर्यंत शुद्ध दैवत चालतो, आणि खुल गए राज कई गुपित उघडल्याचा जो भाव आहे तो कोमल दैवतात येतो, म्हणजे आधी शुद्ध दैवत चाललंय। जुल्फ शानी पे मुडी हा सगळा शुद्धचा चाललाय, एक खुशबू सी उडी खुल गए, हा कोमल दैवत आला आणि एकदम वातावरण बदललं। हा कसा सापडला असेल? तर हे काव्य आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी हा इतका तरल विचार या संगीतकारानं केला। तुम न जाने किस जहां में खो गए, हम भरी दुनिया में तन्हा हो गए। यातला हमचा उच्चार, त्याची गोलाई बघा। तुम न जाने किस जहां में खो गए, हम भरी दुनिया में तन्हा हो गए। तुम न जाने किस जहां में हो गए। तो भरीवपणा तिथं अतिशय आवश्यक होता। रफी साहेबांची किती गाणी सांगावीत, दिन ढल जाए सारखं गाणं तर आपल्याला रडवतच, ते ह्याच प्रकारामुळे, कारण त्या स्वरांना ती दिलेली जी ट्रीटमेंट आहे ती फार अप्रतिम अशी आहे। दिन ढल जाए हाय, रात न जाए, तू तो न आए, तेरी याद। हा याद शब्द, मी तर असमर्थच आहे, पण पृथ्वी तलावरचा कुठलाही आवाज हे रिप्रोड्यूस करायला समर्थ नाही। याद हा शब्द काय टाकलाय किंवा त्याची प्लेसमेंट कशी आहे? तू तो न आए, तेरी याद सताए, दिन ढल जाए। हे एक अतिशय वेगळं असं रसायन होतं हे आपल्याला कळतच। बघा त्या काव्यात जे म्हणायचं होतं ते कसं अचूक उमटलं। पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, गायकाचा आवाज ही खरं म्हणजे प्रत्येक संगीतकाराचीच अतिशय मर्मबंधातली ठेव आहे, की माझी चाल कुठल्या गळ्यातून लोकांच्या पर्यंत येणार आहे, याचा फार मोठा विचार संगीतकारानं केलेला असतो। बर्मंदा हे त्या बाबतीत जरा जास्तच सेन्सिटिव्ह होते, म्हणजे गंमत सांगू का, इतके सेन्सिटिव्ह होते की ज्या दिवशी रेकॉर्डिंग आहे त्या दिवशी ते गायकाला फोन करत असत, आणि सकाळी हॅलो म्हणताना त्या गायकाचा किंवा गायिकेचा आवाज त्यांना कळत असे। पहिल्या हॅलोमध्येच आज रेकॉर्डिंग करायचं की ते नाही करायचं हे बर्मंदा ठरवत असत, म्हणजे ती जर त्यांना आवश्यक असलेली किंवा त्यांच्या डोक्यात असलेली साऊंड क्वालिटी, टोनल क्वालिटी त्या गायकाची किंवा गायिकेची नसेल तर ते सरळ ध्वनिमुद्रण रद्द करत असत।
आणि यातून लता दीदी सुद्धा सुटलेल्या नाहीत बरं. म्हणून लता दीदींना पण सकाळी फोन यायचा, हा लोता कैसी हो, त्यांचा हॅलो ऐकला की बरमंदा ठरवत असत की आज गाणं करायचं की नाही. आणि जर का तो हॅलो त्यांच्या मनासारखा उमटला नाही तर बरमंदा म्हणत असत कुछ नाही लता, आज का रेकॉर्डिंग कॅन्सल हो गया है, फिर कभी करेंगे. आणि जर का तो त्यांच्या मनासारखा असेल तर ते सांगत कुछ नाही याद दिलाने के लिए फोन किया कि आज हम रेकॉर्डिंग कर रहे हैं. म्हणजे काय विलक्षण कानांची त्यांच्या तयारी असेल आणि कुठल्या प्रकारचा टोन त्यांना हवा होता आणि हे त्यांना माहीत होतं की मला असा टोन हवा आहे. विलक्षण आहे सगळं. गीता दत्त ही माझी पण खूप आवडीची गायिका, माझी पण मी म्हणते याच्यातच मला माहिती की तुमची पण अतिशय आवडीची गायिका आहे ती. बघा ती मगाशी सांगितलं तसं चालीचा फ्लो त्या आवाजात कसा येतो, तिचं एक अतिशय सुंदर गाणं आणि सुरुवातीच्या काळातलं तिच्या करिअरमधलं अतिशय महत्त्वाचं गाणं बघा आणि त्यातला तिचा आवाज आणि नंतर बर्मंदांनी तिच्यातनं शोधलेला आवाज कसा आहे. मेरा सुंदर सपना बीत गया, मेरा सुंदर सपना बीत गया, मैं प्रेम सब कुछ हार गई, भी दर्द जमाना जीत गया. मेरा सुंदर सपना बीत गया. आता मगाचा सुद्धा मुद्दा इथे लागू पडतो हे लक्षात आलं ना, बीत गया, मग तो बी असा लांबवलाय. मेरा सुंदर सपना बीत गया. हे गाणं अक्षरशः असं वाटतं की रडत म्हटलंय गीता दत्तने, इतकं सुंदर गाणं गायलंय. हीच गीता ए हे 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 तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो एक दाव लगा ले दाव लगा ले. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो दाव लगा ले दाव लगा ले. ही पण गीताचे किती वेगळ्या टोनल क्वालिटीज होत्या ह्या पटताय ना. आता हीच गीता एका गाण्यात आपल्याला पुन्हा रडवते, ते गाणं आपण कधीही विसरू शकत नाही आणि त्या गाण्याला ओलांडून पुढे जाण्याची माझीही हिम्मत नाही. तुम्ही ओळखलं ते गाणं? वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे ना तुम हम रहे ना हम. आता गंमत अशी आहे की मी बेगम अख्तर ज्या आपल्या मोठ्या गायिका होत्या त्यांच्याबद्दल मी एक आख्यायिका ऐकली की त्यांचा आवाज एका विशिष्ट पट्टीत गेला की त्या आवाजाला पत्ती लागत असे. म्हणजे काय तर एक विशिष्ट पद्धतीने तो आवाज तिथे चेंज होतो, एक वेगळी श्रुती त्यातून मिळते. आता ह्या गाण्यात मला काहीसा तसा भास होतो. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे म्हणून दाखवेन, एकदा प्लेन म्हणीन आणि तीच ओळ गीतानं कशी वेगळी म्हटली आहे, कुठली वेगळी श्रुती लावून म्हणली आहे ते पण मी तुम्हाला ऐकवेन. वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे न तुम हम रहे न हम. वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे न तुम
हम रहे न हम, वक्त ने किया। हा भाव अतिशय तरल है, खूब पैथोस है यार। याचा अंतरा बघा, जाएंगे कहां सूझता नहीं, चल पड़े मगर जाएंगे कहां सूझता नहीं, चल पड़े मगर रास्ता नहीं, जाएंगे सूझता नहीं, चल पड़े मगर रास्ता नहीं, क्या तलाश है कुछ पता नहीं, घूम रहे हैं दिन ख्वाब दम बदम, वक्त ने किया क्या हसीन सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम, वक्त ने किया। क्या तलाश है हा शब्द नीट ऐकायचा। बघा हा जर प्लेन म्हटला तर कसा ऐकवेल, क्या तलाश है, सूर तेच आहेत, तेच म्हटलं मी, शब्द तेच आहेत, सूर पण तेच आहे, क्या तलाश है, मग काय वेगळेपण आहे, बघा समजतंय का, म्हणजे तुम्हाला जाणवतंय का, बघा क्या तलाश है, क्या तलाश है कुछ पता नहीं, बुन रहे ख्वाब दम बदम। त्या तलाशला आणखीन एक वरची श्रुती गीता दत्ते। हे सगळं गायकाचं तर त्यात योगदान आहेच, पण संगीतकाराचं योगदान आधी आहे की इतका त्यात वाव ते ठेवतात। सगळ्यांना ऐकू येत आहे, सगळ्यांना पोचत आहे माझं म्हणणं, फक्त एक थोडस विचारते आणि मग करते, पण चॅट वर तुम्हाला दिसत नाहीये पण खूप वा वा क्या बात है आणि जबरदस्त वगैरे असं, ऑनलाईन ह्याच्यामध्ये तुम्हाला ते ऐकू येत नाहीये कारण सगळ्या म्युटेड आहेत, पण डेफिनेटली हो, कारण मला रिएक्शन दिसत नाहीत पण त्यामुळे कळत नाहीये की पोहोचतय की नाही म्हणणं माझं। त्या मुद्दा घ्यायच्या आधी मी तुम्हाला इंटरप्ट करून सांगणारच होते की चॅट वर सगळेजण कॉमेंट करतायत आणि सगळे एन्जॉय करतायत। ओके, मी मुद्दाम त्यात बघत नाही कारण त्यात वेळ जाईल आणि आपण जास्तीत जास्त तुमच्याशी बोलण्याचा माझा प्रयत्न आहे, म्हणून मी थोडी फास्ट पण बोलतेय, पण समजून घ्या तुम्हाला खूप काय काय द्यायचं आहे मला आणि प्राध्यापिका असल्यामुळे सगळे मुद्दे झाल्याशिवाय सोडणारही नाहीये, त्यामुळे खूप छान आणि एन्जॉइंग आणि चॅट वर सगळ्यांच्या खूप छान सुंदर कॉमेंट्स येत आहेत। थँक्यू सो मच, मला माहिती आहे खूप सुंदर ऐकतायत लोक आणि खूप विविध क्षेत्रातली लोक उपस्थित आहेत, सगळ्यांना नमस्कार आणि अभिवादन माझं। ही होती गीता दत्त आणि किशोर कुमार सारखा अवलिया, तर केवळ बर्मनदांनी तर किशोर कुमारच्या आवाजावर इतकं काम केलंय आणि इतकं खुलवलंय किशोर कुमारला की क्या कहने, म्हणजे खरोखर मला असं वाटतं की किशोर कुमार स्वतःच्या गायनाकडे गंभीरपणे बघायला लागला ते बर्मनदांमुळे। आता बघा किशोर मधन सुद्धा त्यांनी किती गाणी सुंदर गाऊन घेतली, की हम है राही प्यार के हे गाण्याचा एक टोन वेगळा आहे, माना जनाबने पुकारा नाही हा टोन वेगळा आहे आणि बडी सुनी सुनी है हा टोन वेगळा आहे, किती हा वेगळेपण आहे। आणि रफी साहेबांच्या मध्ये सुद्धा अपनी तो हर आह एक तुफान है, काय विलक्षण रोमॅन्टिक असा भाव त्या गाण्यात आहे। मला तर रफी साहेबांचं बर्मनदांच्याकडचं सगळ्यात आवडतं गाणं हे आहे,
बाकी तर आहेतच, म्हणजे दिन ढल जाय तर आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे, पण रोमांस बघायचा असेल तर तो अपनी तो हर आह एक तुफान आहे. आणि त्याच रफीला त्यांनी सरजो तेरा चकरायसारखं गाणं दिलं, म्हणजे गंभीर भाव, रोमॅन्टिक भाव आणि हा कॉमेडी विनोदाचा भाव, म्हणजे चक्क जॉनी वॉकरच्या तोंडी गाणं दिलं आणि एक अतिशय वेगळं गाणं सरजो तेरा चकरायसारखं दिलं. हेमंत कुमार, जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, हमने तो जब कलिया मांगी काटों का हार मिला. इथं हेमंतच पाहिजे. जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, हमने तो जब कलिया मांगी काटों का हार मिला. जाने वो कैसे, मांगीचा शब्द उच्चार अतिशय वेगळा आहे आणि सगळ्यात हेमंत कुमारना किती सुंदर गाणं त्यांच्या आवाजासाठीच जन्माला आलेलं. ये रात ये चांदनी फिर कहा, ये रात ये चांदनी फिर कहा, सुन जा दिल की दास्तान. हा जो खर्ज होता तो खरोखर समुद्राचं वातावरण आहे जाल पिक्चर मध्ये, आणि तो अक्षरशः समुद्राच्या तळाशी एखादा मोती सापडावा ना तसा तो खर्ज हेमंत कुमार साहेबांचा लागतो. तलत महमूद असेल, जाए तू जाए कहा किंवा जलते हैं जिसके लिए, मुकेश रडवून गेला आपल्याला चल री सजनी अब क्या सोचे मध्ये. आता किती गाणी सांगावीत, आशाबाईंना इतकी अप्रतिम गाणी बर्मन साहेबांनी दिली. त्यातलं अतिशय अप्रतिम असं मला गाणं आठवतं ते म्हणजे बंदिनी मधलं, ते सोडून मी पुढे जाऊ शकत नाही. अब के बरस भेज भैया को बाग, सावन मिली जो बुलाए रे. अब के बरस भेज भैया, रडवतात आशाबाई. आशाबाईंच्या आवाजातनं सुद्धा ह्या सगळ्या भावना अतिशय सुंदर काढून घेण्यात बर्मनदा यशस्वी झाले. आता एक गाणं आशाबाईंना त्यांनी असं दिलं की ज्यात व्हॉइस मॉड्युलेशनची कमाल आहे. अगदी आशाबाईंनीच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे आशाबाईंना सचिन देव म्हणाले की एक गाना मैं तुम्हें ऐसा देने वाला हूँ जिसमें आवाज का मॉड्युलेशन और दमश्वास की बहुत जरूरत है. कुठलं ते गाणं, त्यात कानात कुजबुजल्यासारखा आवाज करायचा आहे आणि मग लहान मुलाच्या कानात आपण एकदम कुर्र म्हणून ओरडतो ना, आधी हळू बोलून तसं करायचं. आशाबाई म्हणाले मी गोंधळले हे असं काय सांगतायत, पण ते गाणं होतं तसंच, कानात कुजबुजण्याचंच ते गाणं होतं आणि मग एकदम मोठा आवाज करायचा होता. हे सगळं आशाबाई करू शकल्या कारण त्या तितक्या मोठ्या गायिका होत्या आणि त्यांचा तेवढा आपल्या गळ्यावर कंट्रोल होता. तुम्ही ओळखलंय गाणं, मी फक्त झलक ऐकवते. बघा ती जी तनुजा आहे ज्वेल थीफ मधली, काय बिनधास्त आहे ती आणि ती काय सांगते की कानो मे मेरे जो भी चाहे कही. मग आधीची कुजबूज आणि हा बिंधास्तपणा, म्हणजे हे गाणं सेन्शुअस आहे पण अश्लील नाही, हा अतिशय सूक्ष्म भाव बर्मनदा ओळखू शकत होते की तिचा स्वभाव कसा आहे. आणि हा कायमच बर्मनदांनी विचार केलाय की ती व्यक्तिरेखा कुठल्या स्वभावाची आहे त्याचंही पुढे मी उदाहरण देणार आहे, पण तनुजाचा स्वभाव कसा आहे तर बिंधास्त आहे, पण ती उच्छृंखल नाही, ती बिंधास्त मुलगी. त्यात तो सूक्ष्म फरक इथे आपल्याला दिसतो. रात अकेली है बुझ गए दिए, आके मेरे पास कानों में मेरे,
जो भी चाहे कहिए, जो भी चाहे कहिए, रात अकेली है, पूछ गए दिए आके मेरे पास, कानों में मेरे, जो भी चाहे कहिए, जो भी चाहे कहिए, हा काय विलक्षण प्रयोग आपल्याला बर्मनदांनी दिला. आणि कानो मे मेरे म्हणताना कानात मोरपीस येतं अक्षरशः. काय विलक्षण तो गळ्यावरचा कंट्रोल असेल आणि कशी ती चाल संगीतकाराने समजावली असेल आणि गायिकेने गायली असेल. लताबाईंना तर सांगावं तेवढं त्यांच्याबद्दल कमी आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेत मी सांगते की लताबाईंकडनं इतकी विलक्षण गाणी बर्मनदांनी गाऊन घेतली आणि टोनल क्वालिटीत किती फरक आहे. तुम न जाने किस जहां में खो गए ती टोनल क्वालिटी आणि चुपके चुपके चल री पुलवैया किंवा मिली अभिमानची जी गाणी आहेत त्यात लताबाईंचा अतिशय परिष्कृत असा आवाज दिसतो मला. तो आवाज अतिशय पॉलिश्ड आहे, त्याचा फोकसच वेगळा आहे. तुम्ही जर नीट ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम न जानेचा आवाज हा किती वेगळा आहे आणि त्यात त्यातला एक त्याची ब्युटी वेगळी आहे. पण हा आवाज म्हणजे 70s मधला लताबाईंचा बर्मनदांकडचा आवाज हा अतिशय पॉलिश परिष्कृत मला असा दिसतो. तुम्ही सहमत व्हाल. आता एक गाणं मी असं ऐकवते की फार खूप कॉमन नाही आहे किंवा खूप कायम खूप ऐकलं जातं अशातला भाग नाही, पण ह्याच्यासाठी ऐकायचा की संगीतकाराने एक तुम्हाला सांगितलंय की हा स्वर लावायचा आहे, पण जर लताबाई तिथे असतील तर तोच स्वर तोच शब्द त्या कसा वेगळा उच्चारतात बघा. म्हणून म्हटलं की गायकाच्या आवाजाचा अभ्यास करून त्यांना पाहिजे ती टोनल क्वालिटी ते मिळवू शकत होते. सोच के ये गगन झूमे, अभी चांद निकल आएगा. मला मुळात हे वातावरणच खूप म्हणजे स्वप्नील असं वाटतं की अभी चांद निकल आएगा म्हणजे चंद्राची वाट बघतोय. चांदण्या रात्रीचं वर्णन सगळे करतात पण चंद्राची वाट प्रतीक्षा करण्याचं वातावरण कसं वेगळंच असेल. त्याच्यात गारवा असेल, थोडी थोडी चाहूल लागली असेल की आता चंद्र दिसेल. मला त्या वातावरणाचाच एक मोह पडतो म्हणून ह्या गाण्याचा कलरच खूप माझ्यासाठी वेगळा होऊन जातो. की सोच के ये गगन झूमे अभि चांद निकल आएगा हे आकाशात सगळं वेडं झालंय त्या चंद्राला बघण्यासाठी. झिलमिल चमकेंगे तारे, झिलमिल हा शब्द मुळात कहर गोड शब्द आहे, त्यात तो लताबाई गाणार म्हणजे संपलाच विषय. आता बघा. सोच के गगन झूमे, तर झूमे हा शब्द आहे, मी थांबवते मधून मधून का तर ते त्या त्यावेळी सांगितलं पाहिजे. झूमे, मग झूमे हा शब्द प्लेन नाही ठेवला बर्मनदांनी, त्याला फिरवलं. सोच के गगन झूमे अभी चांद निकल आएगा, झिलमिल चमकेंगे तारे. सोच के गगन झूमे, चांद शब्द वरती होता खाली नव्हता. आणि मग तो वरती असलेला शब्द लताबाईंनी वेगळाच उच्चारला, तो असाही उच्चारता आला असता. अभिचार समजा चालीत तो तसा असला तरी बाई काय करतात, त्याला आणखीन वेगळा उच्चार देतात. अभिचार चार अभिचार निकल आएगा, काय सुंदर मिंड होती ती. आता झिलमिल, झिलमिल मग कदाचित चालीत झिलमिल एवढाच असेल, पण त्या लताबाई आहेत.
हा सगळा चमत्कार आहे, ऐकताना गाताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. आणि ह्या संगीतकारांसाठी, ह्या कलाकारांसाठी खरोखर डोळ्यात पाणी येतं की श्रीमंत केलं आपल्याला, खरोखर श्रीमंत केलं आपल्याला. एका अशा उंचीवर हे घेऊन गेले की आपण पशु राहिलो असतो ही जर गाणी आपल्या आयुष्यात नसती तर. पुढे जाऊया. मला तुम्ही वेळेचं सांगा नाहीतर मी बोलत राहीन. आहे आपल्याकडे आहे अर्धा तास वगैरे आहे, शेवटची 15 मिनिटं आपण प्रश्न उत्तरांसाठी हो. मला आत्ता माझ्याकडे 9:15 वाजलेत, मी किती वाजता थांबायचंय? सो अर्धा तास तुम्ही डेफिनेटली कंटिन्यू करा. साधारण शेवटची 5 ते 10 मिनिटं प्रश्न उत्तरांसाठी आपण ठेवतो. म्हणजे इथे 9:15 वाजलेत, अर्ध्या तासात सांगायचा प्रयत्न. आणखीन एक बर्मंदांसाठी आपण हॅट घालणार आहोत, त्यांच्याकडे बघण्याची, ती म्हणजे सुरुवातीला गाण्यांच्या आलाप असणं. आलाप अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात. आलाप म्हणजे काय? तर आकारात जी अशी लकेर असते किंवा लललला अशी लकेर असते त्याला आपण आलाप म्हणतो. तर गाण्याच्या सुरुवातीला असा एक वैशिष्ट्यपूर्ण आलाप कंपोज करण्याची त्यांची शैली होती. आमचे आम्ही ज्यांना गुरुस्थानी मानतो ते डॉक्टर अशोक रानडे, त्यांनी एका ठिकाणी लिहिलेलं मी वाचलं होतं की जेव्हा तुम्ही सा लावता तेव्हा पुढचा जो राग आहे त्या रागाचा ड्रेस घालून तो सा उभा राहायला पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे रसिक हो, सा हा म्हणजे एक अविचल स्वर आहे, तो अचल आहे. सा कधी बदलत नाही, कुठलाही राग असला तरी सा तोच असणार आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण इथंच शास्त्र आणि कला याच्यात फरक आहे. शास्त्र काय सांगतं आणि कलानुभव काय असतो, सौंदर्यशास्त्रीय कलानुभव काय असतो ते आपल्याला इथे दिसतं. म्हणजे सा हा पुढच्या रागाचा ड्रेस घालून उभा राहिला म्हणजे काय? तर तिथूनच तुमचा विचार प्रवास हा त्या रागाचाच व्हायला हवा आणि तो सा सुद्धा ते वातावरण घेऊन निर्माण व्हायला हवा, लागायला हवा. मग इथं सुद्धा गाण्यांमध्ये जे आलाप होते ना ते त्या त्या गाण्याचं प्रतिबिंब त्या आलापात होतं. म्हणजे इन नटशेल होतं ते बीज रूप म्हणतो आपण, बीजात अख्खा वृक्ष सामावलाय तसं त्या आलापात पूर्ण गाणं सामावलं होतं. बघा आता मी एक गंमत करू आपण. आपण आत्ता इथे असं समजूया की तुम्ही सगळे समोर माझ्या बसलाच आहात. मी एक आलाप म्हणणार आहे आणि तुम्ही गाणं मनातल्या मनात अनम्यूटच राहा पण मनातल्या मनात ते गाणं ओळखा, आपल्याशी गाऊही शकता. म्हणजे आपल्या लक्षात येईल की गाण्यातला आलाप हा किती चमत्कार घडवू शकतो गाण्याच्या सुरुवातीचा आलाप. मी थांबणार आहे, तुम्ही गाणं शोधायचं, मग मी गाणं म्हणणार. खोया खोयाचा खुला आसमान आखुनी सारी बघा त्या ओहो हो मध्ये तो सगळा मूड होता. ओहो हो हो म्हणजे तो एक खुश मिजाज असा देव आनंद तिच्या प्रेमात पडलाय आणि तो तिला हर प्रकारे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते शब्द सुद्धा म्हणजे आता त्या गाण्याबद्दल सुद्धा खूप बोलण्यासारखं आहे पण पटपट सांगत जाते. तारे चले नजारे चले संग संग मेरे वो सारे चले चारो तरफ इशारे चले किसी के तो हो जाओ. काय काव्य आहे ते, काय फ्लो आहे त्याला. आणि तो फ्लो इतका सुंदर त्या हालचालींमध्ये आहे की तो देवानंद इतका फास्ट चालतोय. ते हातांचे विनोदी वगैरे हालचाल आपण आता त्याचा विचार नाही करायचाय पण तो सगळी ती रफ्तार बघा गाण्याची. आणि मग ते मेंडोलिनचे पीस ते का असे येतात त्याला लॉजिक मिळतं. ही सगळी रफ्तार आहे. मग तिथे ते आपल्याला कळतं की तारे चले नजारे चले संग संग मेरे वो सारे चले
चारों तरफ इशारे चले किसी के तो हो जाओ ही मला ओळ अतिशय आवडते, कारण तो असं आता नाही म्हणत आहे की तू माझीच हो, पण तू कुणाची तरी हो हा असा मौसम वाया घालवू नकोस, इतकं वेगळाच हा रोमांस आहे. तर हे होतं खोया खोयाच्या. म्हणजे त्या सुरुवातीलाच त्याची जी टेम्परामेंट आहे त्या गायकाचं गायकाचं ते आलं. किती सुंदर आलापानी निर्मिती झाली. आता एक कहर सुंदर गाणं. आता मोडक्या संसाराची लाज टाकली बाई मी रात टाकली हा भाव कुठल्या गाण्यात आहे? काटो से खींच के ये आंचल, मतलब पहिल्या हो इथेच तो जोश आहे, तिथे ती घागर फुटणं, तिला एक मुक्त आयुष्य मिळणं, आणि आता मी मरायलाही तयार आहे आणि मी मला जगायचंही आत्ता प्रयोजन सापडलंय अशी ती अवस्था. पिया बिना पिया बिना पिया बिना बसिया बाजे न बाजे न बाजे न पिया बिना. आता पिया बिना हे गायिकेचं गाणं आहे, सामान्य गृहिणीचं गाणं नाही. ते गायिका दुःखात असली तरी तिच्यावर जे संस्कार आहेत गायकीचे ते तिला साधं सामान्य राहू देत नाही, म्हणून ह्या गाण्यात सुद्धा ती तिचं पॉलिश असणं तिचं परिष्कृत असणं किती सुंदर दिसतं बघा. त्या आलापापासूनच ही सुरुवात होते आणि अभिमान मधली सगळी गाणी लताबाईंची ही आलापानं सुरू होतात, कारण शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी आहे त्या गायिकेला, जया भादुरीच्या भूमिकेला. ती शिकलेली आहे उमा, ती अशीच नाही सुरू करणार गाणं, ती आधी साल आवेल, ती सूर घेईल, तिचं पक्केपण असेल गायकी, आणि मग दुःखाचं गाणं गातीये, स्वतःची व्यथा मांडतीये, तरीही त्यात ती इम्प्रोव्हायझेशन करते. पिया ऐसे रूठे के होठों से मेरे संगीत रूठा कभी जब मैं गाऊं. ही काय जागा होती, हा खालचा मध्यम लागतो तेव्हा अंगावर काटा येतो, आणि श्रोते हो इथं जया भादुरी सुद्धा हा स्वर लावताना डोळे मिटते, हे तिने किती समजून ती ऍक्टिंग केली. आणखीन एक अप्रतिम गाणं ज्यातला आलाप असं सांगतात की तो बर्मंदांचा नाहीये, पण तो काय कुठल्या वातावरणात घेऊन जातो आपल्याला. कैसे बुलाए ठंडी हवाएं लहरा के आए रुत है जब तुमको यहाँ कैसे बुलाए ठंडी हवाएं. इथे पुन्हा ती मेन डाली हवाएं कसा लहरत गेला, हे गाण्यात कुठेही शब्द असे तुटत नाहीत, तर त्या सगळ्या झुळूक जी येते थंड वाऱ्याची त्या सगळ्या फ्लो मध्ये ती सुरावट आहे.
ठंडी हवाएं लहरा के आई, रुत है जब तुम हो यहाँ कैसे बुलाएं, ठंडी हवाएं। आणि तो हवा या शब्दाचा उच्चार फक्त लताबाई करू शकतात या जगात, त्यामुळे सांगावं तेवढं कमी आहे. पुढचा मुद्दा घेते. असे अनेक आलाप तुम्हाला आता आठवत असतील आणि अशी अनेक गाणी तुम्हाला आठवतील. दिल का भवरचं मी नेहमी उदाहरण देते की गाण्यात जी सिच्युएशन आहे सिनेमात, जे दिसतंय पडद्यावर, त्याला मेळ, त्याच्याशी मेळ साधून दिलेलं संगीत हे अतिशय माझंही लाडकं उदाहरण आहे आणि अनेकांना माहिती आहे. माझं ज्यांनी पुस्तक वाचलंय त्यांच्या त्यांना तर हे माहितच आहे. फक्त पुन्हा एकदा सांगते कारण ज्या मंडळीने नाही वाचलं. बघा, देवानंद आणि नूतन जिना उतरतायत, कुतुब मिनारच्या पायऱ्या उतरतायत, म्हणजे अवरोही ती त्यांची ऍक्शन आहे आणि बर्मनदांची चाल सुद्धा अवरोही आहे. दिल का भवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे, सगळी अवरोही चाल आणि जिना उतरण्याची क्रिया. आणि प्यार की ऊंचाई, इश्क की गहराई, शब्द सुद्धा बघा, एकदा पायऱ्या उतरतात, एकदा चढतात. आणि ह्याचे पीसेस सुद्धा वरन खाली आले. सगळं गाणं अवरोही 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 आहे आणि गाण्यात देवानंद नूतन सुद्धा जिना उतरतात. आता आपल्याला हे माहीत नाही की विजय आनंदने आधी असं शूट करायचं ठरवलं म्हणून बर्मनदांनी चाल दिली, का बर्मनदांची अशी चाल होती म्हणून विजय आनंदने असं शूट केलं, हे सांगणार आता कोणी नाही. हा माझा तर्क आहे, पण थरार आहे तोच आपण एन्जॉय करूया. अनेक असे साऊंड ते वापरायचे की ते रिअलिस्टिक साऊंड, म्हणजे माना जनाबने मध्ये सुद्धा सायकलची घंटा वाजते, सायकलची आवाज येतो, सायकलच्या घंटीचा तेरे मेरे सपने मध्ये येतो. जिन्हे नाज है हिंद पर वो कहाँ है, थकी हारी सासों में खासी की ठंड ठंड, तबल्याचाही आवाज येतो आणि त्या असाध्य अशा खोकल्याचाही आवाज येतो. ते दोन्ही विरोधाभासी साऊंड आहेत. एक सांगतंय कला जगण्याचं हे आणि दुसरं पराभूतपणा. सगळं विकायला आलंय, तारुण्य विकलं जात आहे, हा बाजार सगळा मांडलाय, म्हणजे वैफल्याची ती परिसीमा आहे. हे सगळं त्या साऊंड शिवाय जिवंत झालं नसतं. केवढा विचार आहे, तेल मालिश तर आपल्याला माहितीच आहे. तेरे मेरे काही की गाण्यांमध्ये एखाद्याच वाद्याला त्यांनी खूप महत्व दिलं. तेरे मेरे सपने अब एक रंग है, हो जहां भी ले जाए राहे हम संग है. यात कुठलं वाद्य आहे प्रॉमिनंट आठवत आहे? सॅक्सोफोन. का वापरला असेल सॅक्सोफोन? एक लक्षात घ्या, गाईड तुम्ही बघितलाय सगळ्यांनी, सॅक्सोफोन हे अतिशय रोमॅन्टिक साऊंडचं वाद्य आहे असं मला वाटतं. आहेच, सॅक्सोफोनचा टोनच खूप रोमॅन्टिक आहे. आणि ती जी रोझी आहे, तिच्या आयुष्यात पहिल्यांदा रोमांस आला आहे. आत्तापर्यंत ती एक विलक्षण शोषिताचं जीणं जगत होती आणि राजू गाईड तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिच्या आयुष्यात रोमांस आलाय, म्हणून ते सॅक्सोफोन आहे त्या गाण्यात. कि ते गाणं कुठेतरी आपल्याला त्या हाईटला नेतं, त्या रोमॅन्टिक मूडमध्ये नेतं, तिच्या आयुष्यातल्या रोमांसचं ते प्रतीक आहे. एकेका वाद्याला घेऊन बर्मनदांनी चाली केले. या बिनामध्ये तर बासरीची अखंड साथ आहेच. पुढचा मुद्दा असा आहे की गाण्यातल्या आकृतीबंधामध्ये किती त्यांनी प्रयोग केले, खूप खूप गाण्यांचं स्ट्रक्चर त्यांनी स्वतःला, म्हणजे कमाल वाटते मला की कसा विचार त्यांनी केला असेल. आता मोसे छल किए जाय, त्याचा जो आकृतीबंध आहे, मोसे छल किए जाय, हाय रे हाय हाय देखो सैया बेईमान, मोसे छल हो मोसे छल मुसे छल किए जाय, हाय रे हाय हाय देखो सैया बेईमान. याचा जो ग्राफ आहे तोच त्याला लागून येणार जे गाणे. क्या से क्या हो गया,
से छन सेम तो ग्राफ है सगळा आणि हा प्रयोग बर्मंदाने अतिशय म्हणजे इतक्या तरल लेवलला जाऊन केलाय की तेच म्हणायचं आहे ना त्याला पण ते म्हणायचं आहे तिला पण हेच म्हणायचं आहे की काय झालं आपल्या प्रेमाचं ती म्हणते की माझा छळ झाला तू बेईमानी केलीस आणि तो पण तेच म्हणतोय म्हणजे दोघांचे विचार ऐकच आहेत दोघांना एकमेकांबद्दल असंच वाटतंय मग गाणं कसं एक एक ठेवणार गाणं तर वेगळं झालं पाहिजे म्हणून मोसे छल आणि कॅसे क्याचा ग्राफ एकच आहे अतिशय वेगळ्या प्रकारे स्कॅनिंग करण्यासाठी बर्मंदा प्रसिद्ध होते बघा त्यांची काही काही गाणी अशी तुकड्या तुकड्यात एक एक शब्द येतो म्हणजे बघू मी कैसे ये फूल खिलते हैं हाँ खिलते हैं हो 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 बागों में कैसे ये फूल म्हणजे ऐकताना आपल्या लक्षात येत नाही कारण ते चालीचं ते महात्म्य आहे पण हे शब्द कसे तोडलेत बघा बागो में कैसे ये फूल खिलते बागो में कैसे ये फूल खिलते हैं असं त्यांनी त्याच्यात स्कॅनिंग ज्याला म्हणतो शब्द मांडलेत फार वेगळ्या पद्धतीने जलते हैं जिसके लिएचा हाच प्रकार आहे आणि तिथे तर एका ठिकाणी यतिभंग झालाय म्हणजे तो शब्द तुटलाय पण ते आपल्याला खटकत नाही हे संगीतकाराचं मोठा हा विजय की दिल में रख लेना इसे हाथों से ये दिल में रख लेना इसे हाथों से ये म्हणजे हाथों आणि से ये खरं म्हणजे हे वेगळं व्हायला नको पण ते झालंय पण आपल्या कानाला ते खटकत नाही कारण त्याला असलेला तो सगळा फ्लो आणखीन एक गंमत सांगते अब की सजन सावन में घटा आग लगेगी बदन में अब के सजन सावन में आग लगेगी बदन में घटा बरसेगी मगर तरसेगी नजर मिल न सकेंगे दो मन एक ही आंगन आता गंमत बघा मी असं म्हटल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही हे काहीतरी वेगळंच गाणं आहे कारण ह्या गाण्याचं स्कॅनिंग असं ऐकायची आपल्याला सवय मग आपण कसं ऐकतो ते अब के सजन सावन में आग लगेगी बदन में घटा बरसेगी मगर तरसेगी नजर मिल न सकेंगे दो मन एक ही आंगन में जे घटा बरसेगी मगर तरसेगी नजर असं ते काव्य आहे पण बर्मंदांनी ते काय करून टाकलं घटा बरसेगी मगर तरसेगी नजर म्हणजे तरसेगी नजर असं केलं तरी ते आपल्याला खटकलं नाही कारण त्याला मेलडी अफाट होती आता एक इतकं अप्रतिम गाणं सांगते सुनरी पावन पवन पुरवैया मैं हूँ अकेली अलबेली तू सहेली मेरी बन जा साथिया तू बन जा साथिया बघा आता गंमत ऐकव हे बंगाली गाणं आहे इतकं सुंदर बंगाली गाणं आहे बघा के जा शेरे भाटी गांव भैया आमार भाई धन रे को यो नयर नीलो पोइला तोरा के जाश के जा शेरे भाटी गांव भैया आमार भाई धन रे को यो नयर नीतो पोइला तोरा के जाश मेरा बर्मन ने लिहिलेलं गाणं आहे मग त्या चालीवरून हे गाणं केल्यानंतर त्याचंही स्कॅनिंग त्यांनी बदललं म्हणून एकत्र येतात ते शब्द पण आपल्याला खटकत नाहीत अंतरे किती वेगळ्या प्रकारे बांधलेत एक झलक ऐकवते क्या हो फिर जो दिन रंगीला हो रेत चमकी समंदर नीला हो और आकाश गीला गीला हो क्या हो फिर जो दिन रंगीला हो हे सगळं गीतादत गातीये काहीशा अशा
बलखात्या टोनमध्ये आणि पडद्यावर शशिकला आणि हेलन आहेत. अप्रतिम गाणं बघण्यासारखंच आहे. आत्ता हा कार्यक्रम संपल्या संपल्या बघा, त्याच्या इंट्रोमध्ये प्रत्येक वाद्य वाजतं, ते वाद्य तिथे पडद्यावर दिसतं. ही पिक्चरायझेशनची कमाल आहे. आता हा सगळा सायलेंट पोर्शन आहे थोडासा, त्याला एक हेलनची सगळी ॲक्शन आहे. हेलन कशी रिॲक्ट होईल, शशिकला कशी वागेल, याला तो किती रिलेट करतात बघा. और आकाश गीला गीला हो, आहा फिर तो बड़ा मजा होगा, अंबर झुका झुका होगा, सागर रुका रुका होगा, तूफान छुपा छुपा होगा, हाँ फिर तो बड़ा मजा होगा, अंबर झुका झुका होगा, सागर रुका रुका होगा, तूफान झुका झुका होगा, क्या हो फिर जो दुनिया सोती हो, और तारों भरी खामोशी हो, हर राह की धड़कन सोती हो, आहा फिर तो बड़ा मजा होगा, कोई कोई फिसल रहा होगा, कोई कोई मचल रहा होगा, कोई कोई संभल रहा होगा, क्या हो फिर जो दिन रंगीला हो. म्हणजे लता आशाबाई आणि गीता दत्त यांच्या सामर्थ्यांचा कसा उपयोग करून घेतला आणि अंतरे कसे वेगळे बांधले, त्यात किती शौकी आहे, किती मस्ती आहे त्यात. तालाचे इतके प्रयोग बर्मंदांनी केलेत, काय सांगू मी आता आणि काय नाही असं होणार आहे मला. पण एक सांगितल्या वाचून राहवत नाही की बघा, मैंने कसम ली गाणं आहे, त्याच्यात सम कशी बदलते. मैंने कसम ली, तूने कसम ली. आता हे ली ली दोनदा काय येतं असा कधी आपण विचार करतो का? आपण वर्षानुवर्ष ऐकतोय ली ली, पण मग तो पण ती शपथ घेतोय ना. मग हा भाव येतात की मैंने कसम ली ली, तूने कसम ली ली, हे म्हणून ते रिपीट होत. आणि इतकं सुंदर ते बांधलंय बघा, अंतर्यात न येताना एकदा शब्दावर कुठल्या सम येते आणि नाही येत बघा. सास तेरी मधुर मधुर जैसे रजनीगंधा, प्यार तेरा मधुर मधुर चांदनी की गंगा, नहीं होंगे जुदा, नहीं होंगे जुदा, नहीं होंगे जुदा हम. आलं लक्षात, एकदा होंगे वर टाळी होती, एकदा नहीं वर होती. परत ऐका. सास तेरी मधुर मधुर जैसे रजनीगंधा, प्यार तेरा मधुर मधुर चांदनी की गंगा, नहीं होंगे जुदा, नहीं होंगे जुदा, नहीं होंगे जुदा हम. मैंने कसम. आपल्याला जिथे वाटतं तिथे त्यांची सम नसते, म्हणून मोरा गोरा अंग लैले. हे गाणं जर आधी आपल्याला माहित नसतं ना, तर आपण असं म्हटलं असतं की मोरा गोरा अंग लैले, पण असं ढोबळ विचार संगीत का करत नाही. मग मोरा गोरा अंग लैले म्हणजे मोरावर सम येते. असे खूप प्रयोग बर्मंदांनी केलेत, तुम्हालाही अशी खूप गाणी सापडतील. मी शेवटचा मुद्दा घेते, तो म्हणजे त्यांची डुएट्स, कारण तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. डुएट्स म्हणजे द्वंद्वगीत, म्हणजे मराठीतलं द्वंद्व नाही, भांडाभांडी नाही अपेक्षित, आपली भाषा जरा जास्त स्पष्ट आहे, पण युगुलगीत डुएट. बर्मंदांसारखा डुएट देणारा संगीतकार नाही. म्हणजे काही की मी तुम्हाला डिफरन्शियल अनालिसिस शिकवते, तुलना नाही. डिफरन्शियल म्हणजे रोशन साहेबांचं एक द्वंद्वगीत आपण उदाहरणा दाखल घेऊया, त्याची वेगळी ब्युटी आहे. जो वादा किया वो निभाना पडेगा. बघा, एका एक अंतरा पूर्ण रफी गाईल, एक अंतरा पूर्ण लताबाई गाते आणि मग त्या एकत्र येतील. अनेक गाणी आपण अशी ऐकलीत की पूर्ण अंतरा एक मेल सिंगर गाईल, पूर्ण अंतरा फिमेल सिंगर. पण बर्मंदांची डुएट्स ही सगळी अतिशय रेसिप्रोकेटिव्ह, सवाल जवाब आणि इंटरॅक्टिव्ह असते. एक लाईन म्हटली की त्याला काहीतरी जवाब असतो, त्याच्यातनं काहीतरी कथा पुढे जाते, त्यातनं काहीतरी स्टोरी बनते.
हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है हे, असं प्रश्नोत्तर सुरू होतात खूप घाणी आहेत. हो सुजान दिया के बेला है, हो आजा पंछी अकेला है, त्याला काहीतरी प्रतिसाद आहे, साध प्रतिसाद हे सारखं चालू राहतं. एक खूप सुंदर डुएट आहे, तसंच थोडंसं कमी ऐकलं जाणारं, पण ते जरूर ऐका. इतकं काळाच्या पुढे ते मला वाटलं, मंजिल पिक्चरमधलं. जरूर बघा आता यूट्यूबवर. चुपके से मिले प्यासे प्यासे, आधी काव्याच्या अंगाने त्याच ओळी म्हणायच्या आणि मग त्याच संगीतात म्हणायच्या, किती त्यातनं वेगळा भाव येतो. अशी डुएटची रचना मी तरी कुठे ऐकली नाही. चुपके से मिले प्यासे प्यासे, कुछ हम कुछ तुम, क्या हो जो घटा खुल के बरसे, रुमझुम रुमझुम. चुपके से मिले प्यासे प्यासे, कुछ हम कुछ तुम, क्या हो जो घटा खुल के बरसे, रुमझुम रुमझुम. चुपके से मिले प्यासे प्यासे, कुछ हम कुछ तुम. आता एकदा असं विस्परिंग मध्ये आणि एकदा त्या गाण्यात. छुकती हुई आँखों में है बेचैन से अरमां, कहीं रुकती हुई सांसों में है खामोश से तूफा, कहीं मथम मथम मथम. चुपके से मिले प्यासे प्यासे, कुछ हम कुछ तुम. शोखियों में घुला जाए फूलों का शबाब, उसमें फिर मिलाई जाए थोड़ी सी शराब, होगा यू नशा जो तैयार वो प्यार है. असे एखाद्या पदार्थाची रेसिपी सांगावी, पाककृती सांगावी, तसं काहीसं हे प्रेमाची ही केमिस्ट्री आहे. शोखिया या शब्दाला मला वाटतं मराठीत प्रतिशब्दच नसेल. काय असते ती धुंदी? आणि मग याद अगर वो आए ऐसे कटे तन्हाई, सोने शहर में जैसे बजने लगे शहनाई. मग दुसरं काही उरतच नाही तिथे. याद अगर वो आए, ओ याद अगर वो आए ऐसे कटे तन्हाई, सोने शहर में जैसे बजने लगे शहनाई. राह में मेले में राह में अकेले में आता जो याद बार बार, वो प्यार है. शोखियों में घुला जाए फूलों का शबाब. एक गाणं असंच इंटरॅक्टिव्ह, बघा त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा दिसतो. लिखा है तेरी आंखों में किसका अफसाना, अगर इसे समझ सको मुझे भी समझाना. जे ती म्हणते की नेमकं तुझं कुणावर प्रेम आहे हेच कळत नाहीये. लिखा है तेरी आंखों में किसका अफसाना, त्याच्यावर त्याचं उत्तर इतकं स्वच्छंदी आहे की अगर इसे समज सको तर मुझे भी समजाना, मलाही माहिती नाही. मग एकदा तो म्हणतो, थोडा सा हसीनों का सहारा लेके चलना है मेरी आदत रोजाना. मग ती म्हणतीये, दिल को तेरे तो हम हाक न समझे, तुझी को हमने पहचाना. लिखा है तेरी आंखों में किसका अफसाना, अगर इसे समझ सको मुझे भी समझाना. म्हणजे त्या गाण्याला त्या त्यातून काहीतरी कथा निर्माण होणं, त्यातून ते गाणं पुढे जातच, पण त्यात काहीतरी अर्थ आहे की ह्या वाक्याला त्याची काहीतरी रिॲक्शन आहे. इतकी जिवंत रसरशीत डुएट्स फक्त बर्मंदा देऊ शकलेत की त्याला एका विलक्षण उंचीवर, जरी ती गाणी आपल्याला वरपांगी खेळकर उडती गाणी वाटली तरी त्यात प्रचंड अर्थ आहे. आता एक गाणं मी सागरला विनंती करते
की हा सगळ्याचा मुकुटमणी, ह्या डुएट्सचा मुकुटमणी आहे तो. त्यात येऊ घातलेलं जे मूल आहे त्याबद्दल ती दोघं काय विचार करतायत, आणि मग ते इतके एकमेकात आता भिनलेत, एकमेकात मिसळलेत दोघं नवरा बायको, की त्यांचं गाणंही असं एका एक लाईन. आता इथे तर आपण बघितलं की एका ओळीला दुसऱ्या ओळीचं उत्तर, इथे तेवढंही अंतर नाही आहे. आता आता त्या शब्दांमध्येच ते एकमेकांमध्ये बोलतात. तुम्हाला ऐकावंच लागेल. मी सागरला विनंती करते की जीवन की बगिया महकेगी ह्याची आम्हाला झलक प्लीज ऐकव. मला श्रोत्यांना ते ऐकवायचे की त्यात अंतरा बघा, त्यात शब्द कसे मध्येच अशा लताबाई किशोर यांचं कॉम्बिनेशन बघा प्लीज. करतो हा मी प्ले. बचपन हमारा जीवन की बगिया महकेगी लहकेगी चहकेगी खुशियों की कलियां झूमेंगी झूलेंगी फूलेंगी जीवन की बगिया. खिलेगा प्यार हमारा दिन का वो सूरज हो
बचपन हमारा, जीवन की बगिया महकेगी लहकेगी चहकेगी, खुशियों की कलियां झूमेंगी झूलेंगी झूलेंगी जी। वाह अप्रतिम, किती त्या ओळी एकमेकात गुंतल्या होत्या, त्या शब्द सुद्धा कसे सुंदर त्याचं रिव्हिजन केलं होतं शब्दांचं, केवळ अतर्क्या अशा प्रतिभेचे हे धनी होते। शेवटचं गाणं या ठिकाणी घेऊन ही मैफल इथे सांगता करूया। खरोखर खूप गाणी अजून आहेत, तुमच्या काही प्रश्नांनाही उत्तर द्यायचे। एक गाणं बंदिनीतलं जे आपण सुरुवातीला त्याची झलक ऐकली, शैलेंद्रचे शब्द, त्याला काय बर्मंदांनी न्याय दिलाय, ती सगळी सिच्युएशनच अफाट आहे। ज्यांनी बंदिनी बघितला नसेल त्यांनी जरूर बघा, एक अप्रतिम कलाकृती आहे ती। माझ्या अफसाना लिख रही हूँ या सदरात मी बंदिनी चित्रपटावर लिहिलं होतं आणि त्यात ह्या गाण्यावर लिहिण्याची मला संधी मिळाली, तेच मी तुम्हाला माझे विचार तिथले ऐकवते आणि ते गाणं मी सागरला सांगते की त्याची झलक आम्हाला ऐकव। पण तत्पूर्वी त्या गाण्याचं आपण अप्रिसिएशन करूया। सागर तुझा चॅट शेअर करतोय, एक मिनिट, गाणं नंतर ऐकूया, आधी आपण ऐकूया त्या गाण्याबद्दल। हे सुद्धा एक डुएटच वाटतं मला, मेरे साजन है उस पार, हे दोन आत्म्यांचंच मिलन नाही का। मेरे साजन है उस पार, मैं मन मार हूं इस पार, मेरे साजन है उस पार, ओ मेरे माझी ले चल पार, तो पल्याड आहे, मी इथं मन मारूनच असहाय्यपणे बसलीय, मला त्याच्याकडे घेऊन चल। आणि सचिनदांच्याच आवाजात ही पुकार आपल्याला अशी भिडू शकते, कारण सचिनदांचा आवाज अतिशय नैसर्गिक आहे, कसलंही पॉलिश नसलेला असा तो रांगडा आणि निरागस आवाज आहे। दिल की मन की किताब से तुम मेरा नाम ही मिटा देना, हे स्वराला दिलेले हेलकावे बघा। की किताब से तुम मेरा नाम ही मिटा देना, मेरा नाम ही मिटा देना। आणि मत खेल जल जाएगी कहती है आग मेरे मन की, मत खेल म्हणजे एखाद्याला आपण सांगतो ना की नको असं करूस, नको तो जीवघेणा खेळ खेळूस, तेव्हा आपण त्याला ते वारंवार सांगण्याची आपली प्रवृत्ती असते, मग ते त्यांनी परत परत त्याची पुनरुक्ती होताना आपल्याला दिसते। मत खेल मत खेल मत खेल जल जाएगी, आणि इतकं काळजाला भिडणारे हे स्वर आहेत। मला ही चाल जी आहे ती माधुर्याच्या सगळ्या निकषांच्या पलीकडे जाणारी भासते। एखाद्या अलंकार विरहित विरक्त निसंग अशा जोगिणीसारखी ही चाल मला भासते। निर्वाणीचा सूर लागलाय त्यात, सुरुवातीचा उस पार हा ऋषभावर आणि नंतरचा मध्यमावर का, ते अंतर दाखवण्यासाठी। म्हणजे बघा, मेरे साजन है उस पार, आता पुढच्या वेळेला म्हणताना मेरे साजन है उस पार, तो एक स्वर वर गेला कारण तो पल्याडचा काठ तिथे दिसतोय। ही मांझी गीतं जी आहेत ना, ती बंगालच्या लोकसंगीताचा एक अविभाज्य भाग आहे। या काठावरून त्या काठावर जाणं जणू दोन वेगळी विश्व, ऐलतीर आणि पैलतीर। आता ऐलतीर आणि पैलतीर या सुद्धा किती सापेक्ष कल्पना आहेत ना, ज्याला आपण ऐलतीर म्हणतो तो पलीकडच्या बाजूला असणाऱ्यांसाठी पैलतीर, तो मांझी म्हणजे कदाचित नियती ईश्वर पल्याड नेणारा, तिथे माझा प्राण विसावा आहे आणि ही नदी वैरीण झाली आहे, नको आता इथे गुंतवूस, इथलं हिशोब मिटवून टाक, तसे गुण नव्हतेच माझ्यात पण माझे अवगुणही विसरून जा। इथून त्याच्याकडे जाताना हा तीर सोडावा लागतोय, पण खरं तर या बिदाईची या क्षणाची मी मृत्यूनंतरही वाट बघितली असती। मला माहितीये तिकडचं आयुष्य म्हणजे सुद्धा आगीशी खेळ आहे, देवेंद्र सोबतच्या लौकिक सुखाच्या संसारापेक्षा विकास बरोबरच खडतर आयुष्य स्वीकारावं, स्वतःहून आगीवर ही झेप घ्यावी पतंगासारखी।
ती पुढे होणारी होरपळ सुद्धा मला सांगते की या आगीशी खेळू नकोस, पण खेळू दे तो खेळ मला, कारण मी त्याची युगायुगांची बंदिनी आणि संगिनी, त्याची एक एक हाक माझ्या पदराला खेचून बोलवतीये मला. तिकडे ट्रेन सुटतीये, तिकडे विकासची बोट सुटतीये. प्रचंड तडफड कल्याणीच्या चेहऱ्यावर आहे. ती ओढ विकासकडे जाण्याची, आता त्याला सोडून देऊ मी अशा अवस्थेत आणि सुखाकडे धावत जाऊ त्याचा दोष नसताना. देवेंद्र हा भविष्य काळ आहे, पण विकास ही वस्तुस्थिती आहे. माझं पहिलं प्रेम आहे, ते कसं नाकारू. आता घालमेल कमालीची वाढते. नाही नाही, मला विकासकडे गेलंच पाहिजे. हाच तो क्षण आईल तीर सोडण्याचा क्षण, अद्वैताकडे नेणारा, तडफड शांत करणारा. आता नाही थांबायचं, इथं नाही गुंतायचं. एका क्षणी बोटीच्या दिशेनं धावत सुटणारी कल्याणी, डोळ्यात एक आशेचा किरण सांभाळून बसलेला विकास, जीव तोडून तिचं धावत येणं आणि त्याच्या पायावर मिठीत त्याच्या कोसळणं, हे सगळं अत्युच्च बिंदूला पोचतं. बोटीच्या मागे जाणाऱ्या धुरात तो भूतकाळ विरून जातो. आपले कढ मात्र अनावर होतात. गरम अश्रू हीच दाद या ठिकाणी असू शकते. धीर देणारा असतो तो फक्त सचिंदांचा आवाज. मैं बंदिनी पिया की, मैं संगिनी हूँ साजन की, मुझे आज की विदा का मर के भी रहता इंतजार. त्याच आवाजानं आपण या मैफलीची सांगता करूया. धन्यवाद. ओरे माझी, ओरे माझी, ओ ओ मेरे माझी, मेरे साजन है उस पार, मैं मन मार हूँ इस पार. ओ मेरे माझी, अब की बार ले चल पार, ले चल पार. मेरे साजन है उस पार, मैं मन मार हूँ इस पार. ओ मेरे माझी, अब की बार ले चल पार, ले चल पार. मेरे साजन है उस पार. किताब से तुम मेरा नाम ही मिटा देना, गुम तो न था कोई भी, अब गुल मेरे भुला देना. मन की किताब से तुम मेरा नाम ही मिटा देना, गुम तो न था कोई भी, अब गुल मेरे भुला देना. मुझे आज की विदा का, मुझे आज की विदा का मर के भी रहता इंतजार. मेरे साजन है उस पार, मैं मन मार हूँ इस पार. ओ मेरे माझी, अब की बार ले चल पार, ले चल पार. मेरे साजन है उस पार. मत खेल जल जाएगी, कहती है आग मेरे मन की. मत खेल, मत खेल जल जाएगी, कहती है आग मेरे मन की. मैं बंदिनी पिया की, मैं संगिनी हूँ साजन की, मेरा खींचती है आकर, मेरा खींचती है आंचल. मन मीत तेरी हर पुकार, मेरे साजन है उस पार. ओरे माझी, ओरे माझी, ओ ओ मेरे माझी. मृदुला जी, जवळजवळ एक दीड तास तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिग्मूढ करून सोडलेला आहे.
फारच सुरेख झालं सादरीकरण, आणि मला मान्य आहे की तंत्रज्ञानामध्ये खूपच लिमिटेशन आहेत. आम्हाला खूप जणांना प्रतिसाद देत आहेत, लोकांना आवडतोय कार्यक्रम, लोकांना प्रश्न आहेत, पण तंत्रज्ञानाचं हे माध्यम आपण वापरतो त्यामुळे बरीच लिमिटेशन येतात. पण तुम्ही जी गाणी निवडली त्या म्हणजे अक्षरशः एखाद्या हलवायच्या दुकानात जावं आणि सगळीकडे मिठाई असते आणि काय निवडावं असं होतं आपल्याला. तुम्ही अतिशय उत्तमोत्तम गाणी निवडली आणि सादरीकरण केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप प्रश्न आहेत, खूप प्रतिक्रिया आहेत, आपल्याला जेवढ्या घेता येतील तेवढ्या आपण घेऊया. सुबोध प्लीज हेल्प. सुबोधला मी विनंती करतो की कारण तो चॅट मॉनिटर करत होता. सुबोध, लेट स्टार्ट विथ वासुदेव. तुम्ही ऑर्केस्ट्रेशन बद्दल काही थोडस बोलू शकाल काय? अंतरे आणि मुखडे. धन्यवाद. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ऑर्केस्ट्रेशन साठी बर्मनदा फार काळाच्या पुढचा विचार करणारे होते आणि म्हणूनच काही उदाहरणं मगाशी मी थोडक्यात दिली की इतका विचार त्यांनी केलेला आहे की आता जे 9-2-11 गाणं मी सांगितलं, क्या हो फिर जो दिन रंगीला हो, त्यात प्रत्येक वाद्याला त्यांनी महत्व दिलंय आणि तशीच वाद्य आपल्याला आणि त्या सगळ्या वाजवणाऱ्या स्त्रिया आहेत. त्याच्यानंतर इतका मेंडोलिनचा इतका सुंदर वापर अनेक गाण्यांमध्ये, म्हणजे मगाशी जे गाणं एक राहिलंय ते म्हणजे अच्छा जी मैं हारी, ते गाणं आपण कसं विसरणार. तिथे जी तुम्ही एक लक्षात घ्या, तसं पिक्चरायझेशन कसं आहे, ती दोघं जण मध्येच त्यांना बघतात, देवानंद आणि मधुबालाला, आणि मग ते जी लपाछपीसारखा एक खेळ चालतो, तेव्हा जे मागे वाद्यसंगीत वाजतं ते बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे, की त्याच्यात तो हाईड अँड सिकचा भाव आपल्याला आहे. होटो मे ऐसी बात सारखं एक प्रचंड इलॅबोरेटिव्ह गाणं ज्यात 300 अधिक वादक सामील झाले आणि त्याचा जो पूर्ण कोडा ज्याला आम्ही म्हणतो की गाण्याच्या शेवटचा एक वाद्याचा पीस, तो आजही इंटरनॅशनल लेवलवर त्याचा अभ्यास केला जातो, त्याची चर्चा केली जाते, कारण इतकं त्याच्यात इलॅबोरेशन आहे, इतकं परफेक्शन आहे, इतकं त्याच्यात व्हेरिएशन्स आणि त्याच्यात मुवमेंट्स आहेत की तो एक अभ्यासाचा विषय आहे. अशी अनेक गाणी बर्मनदांची आहेत की ती ऑर्केस्ट्रेशनसाठी सांगता येईल आणि कुठे ऑर्केस्ट्रेशन ठेवायचं आणि कुठे ते नाही ठेवायचं. आता काही गाण्यात त्यांनी M1 ठेवलेलेच नाही आहेत, म्हणजे पहिला म्युझिक पीस ठेवलेलाच नाही आहे. हे जे पहिलं सुरुवातीला मी गाणं ऐकवलं, मेरा सुंदर सपना बीत गया, त्याला M1च नाही आहे. ती एकटी गाती आहे, ते फार रिअलिस्टिक गाणं केलं आहे त्यांनी की मी अकेली, मी आता एकाकी राहिले, मग ते वाद्य त्यांनी ठेवलंच नाही आणि हीच शैली पंचमनं पुढं वापरली. पंचमच्या अनेक गाण्या तारडी बर्मनच्या पहिला M1 म्हणजे M1 हा नसतोच, डायरेक्ट अंतरा सुरू होतो. तर असे अनेक प्रयोग आहेत आणि मी सांगितलं त्याप्रमाणे एकेका वाद्याला महत्व देत त्यांनी चाली केलं, जसं सॅक्सोफोनला महत्व दिलं, मेंडोलिनला दिलं, बासरीला दिलं. आता हे जे गाणं होतं डुएट जीवन की बगिया, त्यातली बासरी वेगळी आहे आणि पियाबिनामधली बासरी वेगळी आहे, काय त्याच्यात असेल हे. आणि अनिल मोहिल्यांनी त्यांच्याकडे काम केलं, अनेक मोठे मोठे अरेंजर्स त्यांच्याकडे होते. आणि एक वाद्यसंगीतातला खास त्यांचा प्रयोग मी सांगेन तो म्हणजे अब तो है तुमसे हर खुशी अपनी. या गाण्यात तुम्ही जर लक्षात घेतलं ना, तर त्यात एका विशिष्ट चालीपर्यंत एका ओळीपर्यंत रिदम चालूच होत नाही, सगळं गाणं अधांतरी आहे आणि अचानक वाद्याचे पीस वाजतात. असं का केलं असेल त्यांनी, तर त्या उमाच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी आहे ती दाखवायची आहे त्यांना तिकडे. अब तो है तुमसे हर खुशी अपनी, तुम पे मरना है जिंदगी अपनी. ओ हे सगळं विदाउट ताल चाललंय बरं का. अब तो है तुमसे हर खुशी अपनी, इथे ताल सुरू होतो, म्हणजे अचानक तिचं एक संथ आयुष्य चाललं होतं आणि तिला हा स्टारडम मिळालाय. फार विचारपूर्वक त्यांनी ऑर्केस्ट्रेशन केलं असं खूप सांगता येईल. धन्यवाद. विजय काका, तुमचा प्रश्न होता पुढचा. विजय काकाने विचारलं होतं, हॅव यू अनालाइज सुधीर फडके अँड सी रामचंद्र इन अ सिमिलर मॅनर. हो, जवळजवळ 17-18 संगीतकारांवर काम केलंय मी. त्यांचं या पद्धतीचं सौंदर्यशास्त्रीय दृष्ट्या त्यांच्यावर काम केलंय आणि
रहे ना रहे हम हे जे पुस्तक आहे ते हिंदी संगीतकार आहेत, त्यात 12 संगीतकार आहेत आणि त्याचा पुढचा भाग येतोय त्यात पुढचे संगीतकार असतील. बाबूजींवरही मी लिहिले आहे, मराठी संगीतकारांवर मी काम केलंय ज्याची आकाशवाणी मालिका झाली त्याच्यावरच पुस्तक अजून यायचंय. सी रामचंद्रांवर प्रदीर्घ लेख आहे, रहे ना रहे मधला पहिलाच लेख अण्णांवर आहे. हा संजीवनी दातारने पण त्या पुस्तकाचा उल्लेख केलाय सी रामचंद्रांवर तुम्ही लिहिलंय. संग्राम कुलकर्णी तुझा पण पुढचा प्रश्न आहे. माझा प्रश्न असा आहे की सचिनदेव बर्मन यांनी एक गाणं केलं प्यासामध्ये, तंग आ चुके है कश्मकश जिंदगी से हम, ज्यात त्यांनी कुठलंच म्युझिक वापरलं नाही. म्हणजे आत्ताच्या काळी तर असं होणं शक्यच नाही, प्रोड्युसर तसं होऊ देणार नाही. तर तशी कुठली दुसरी गाणी माहिती आहेत का, म्हणजे मला तशी माहिती नाही म्हणून विचारलं. खूप अशी काही काही गाणी आहेत की ती सायलेंटच आहेत, म्हणजे त्याच्यात काही फार त्यांनी वापरलं नाही आहे. मुख्य म्हणजे कालीघाट छाये जे आशाबाईंचं गाणं आहे, त्यात अतिशय माइल्ड ऑर्केस्ट्रेशन आहे आणि त्याची सगळी सुरुवात जर तुम्ही ऐकलीत तर त्या कॅरेक्टरला ती किती सूट होते बघा. की ती सुजाताचा स्वभाव काय, स्वभावाप्रमाणे त्यांनी गाणं केलं, नेहमी स्वभाव जो आहे तसं गाणं केलं. ती सगळं आधी गुणगुणते, एकही त्याच्यात पीस किंवा काही वाद्य नाही. ऐसे में कहीं कोई मिल जाए तो, फार का पीस आहे तो. मग ती जाऊन कडी लावते, कारण ते तिचं ज्याला आपण प्रकट चिंतन म्हणतो ना, की ती ते स्वतः बोलून दाखवते भावना, हेही तिला सहन होत नाही. किती अंतर्मुख मुलगी आहे, मनात तिच्या भावना घुसमटल्यात. तिला असं वाटतं नाही नाही हे कुणी ऐकलं नाही पाहिजे, म्हणून ती दार लावते आणि मग म्हणते जिथे अत्यावश्यक आहे तिथेच त्यांनी ऑर्केस्ट्रेशन वापरलं. आणखीन अशी बरीच आहेत गाणी की जी सायलेंट आणि कमी ऑर्केस्ट्रेशनची आहेत, अजिबात तिथे हव्यास नाहीये पीसेसचा. विठ्ठल प्रभूंची पुढची कॉमेंट आहे की जीवन की बगिया महकेगी इज अनदर एक्झाम्पल ऑफ बेस्ट ड्युएट, पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला. हो करेक्ट करेक्ट. त्या गाण्यांवर बोलायचं राहिलं, दोन गाणी अशी आहेत ही की ज्याच्यात कमी स्वरांमध्ये आणि रिपीटेटिव्ह वेगळ्या स्कॅनिंगचे मुखडे केले त्यांनी. पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला फिर से तो फरमाना, त्याच स्वरात चाललंय. नैनों ने सपनों की महफिल सजाई है तुम भी जरूर आना, जरूरला त्यांनी जो त्याने तो असा झोल दिला त्याने, त्यातनं ते अर्जव येत. दुनिया न देखे धडके मेरा मन रस्ता सजन मेरा छोडो. आता इथे बघा, रस्ता सजन मेरा छोडो ही लाईन पहिल्यांदा वेगळी अशी गायली आहे आणि दुसऱ्या वेळा ती लताबाई कशी गातात. दुनिया न देखे धडके मेरा मन रस्ता सजन मेरा छोडो, पहिल्यांदा छोडो दुसऱ्या छोडो, इतक्या बारक्या बारक्या गोष्टीतनं त्यांनी व्हरायटी आणली. आणि तसंच ते दुसरं गाणं जे तुम्ही म्हणलात, ये दिल दीवाना है दिल तो दीवाना है दीवाना दिल है दिल दीवाना. काहीही स्वरांची मी नेहमी म्हणते की उधळपट्टी केलेली नाही, कमी स्वरात मुखडा पण त्याच्यातनं बात बनते, त्यातनं काहीतरी मिनिंग निघतं, असे काही प्रयोग बर्मन त्यांनी केले. ते सौचके गगन झुमे हे जे तुम्ही उदाहरण दिलं की शब्दांच्या अर्थानुसार चालले, काय अप्रतिम उदाहरण. आणि त्या गाण्याचं म्हणजे इतकं वैशिष्ट्य आहे की तो त्या गाण्याचा विषय तुम्ही काढलात त्यामुळे मलाही मोह झाला, पुन्हा त्या गाण्यात मी गुंतले कारण कष्टानं मी त्यातनं बाहेर आले होते. पण त्याचं लॉजिक बघा कसं आहे, त्याच्या अंतरातनं ती जी याला मिळते ना, खिले ना तो कैसे बागों में आए बहार, हो दीप ना जले तो सवरिया कैसे मिटे अंधकार. रात देखो म्हणजे कसं घेऊन गेले ते, त्या रात देखोला इथे अंधकारला इकडे खाली होते आणि तो तो पूल कसा त्यांनी घेतला. कैसे मिटे अंधकार रात देखो
कितनी है का, तर कितनी है काली पण बाई वेगळं म्हणतात, काला त्या डबल का करतात, रात देखो कितनी है काली, अभी चांद निकल आएगा, झिलमिल चमकेंगे तारे। यात तुम्हाला गंमत माहितीये, ना 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 हेच चार स्वर घेऊन पंचमनी पण गाणं केलं, ऐसा हो तो गिरीश तुझाही हात मी बघतोय, पण त्याच्या आधी अजून एक प्रश्न आहे पद्मा भागवतांचा, आरडी आणि एसडी दोघही वेगळ्या बाजाचे संगीतकार, तरी त्यांच्यात काही साम्यस्थळी असतील ती सांगाल का? एक एक प्रश्न म्हणजे अजून दोन तासाचा कार्यक्रम झाला, एकेका लेखाचा विषय. मी मगाशी सांगणार होते की ह्यातले जे मी सिक्स हॅट म्हटलं ना, की एक एक हॅट म्हणजे एक एक कार्यक्रम त्याच्यावर होऊ शकतो, इतकं गाणे आहेत. आता एसडी आणि आरडी, मी म्हटलं जसं एक बंगाली मिंड त्या दोघांच्यात आहेच, बंगाल मधनच येणारी त्या बंगाली भाषेचा जो झोल आहे तो नॅचरली पंचमकडे आहे. त्याच्यामुळे रैना बीती जायसारखं गाणं बघा, ते थोडं आपल्याला एसडी स्टाईलचं वाटतं ना, अमर प्रेमचं गाणं, कारण ते संस्कार आहेत. हे सगळे ठहराव जे आहेत, ती गोलवा आहे, तो सगळा वडिलांकडनं घेतलेला आहे. पुढे पंचमचं थिंकिंग वेगळं झालं, मग पाश्चात्य संगीतात जास्ती त्यांनी प्रयोग केले, पण त्याचा मूळ गाभा जो मेलडीचा, तो एसडी आणि आरडी दोघांमध्ये तो मेलडीचा आहेच. म्हणून ज्या चाली अतिशय मेलोडियस आहेत आरडी बर्मनच्या, त्या अनेक गाण्यांवर सचिनदांची छाप दिसते. छाप म्हणण्यापेक्षा संस्कार दिसते. या गाण्यातला शब्द सुद्धा नीन नाही, निंदी आहे. सुरेख आहे. गिरीश प्रभू, पुढचा प्रश्न तुझा आहे. गिरीश तू अनम्युटेड आहेस, कॅन यू आस्क युअर क्वेश्चन? मी असं करतो, कीर्तीकडे जातो, तोपर्यंत कीर्ती रामदासी. नमस्कार. पूर्ण तौर्य प्रतिष्ठान आणि मृदुलाताई दोघांनाही नमस्कार करते. अतिशय कार्यक्रम सुंदर झाला, खूप सुंदर विषय आहे, आणि मुख्य म्हणजे जितकी ती गाणी सुंदर, आणि त्या गाण्यांबद्दल विश्लेषण करताना तुमच्या चेहरा आणि त्या डोळ्यांमध्ये जे सगळं विश्लेषण दिसत होतं, म्हणजे नुसतं तुम्ही बोलताय तर फक्त तोंडात नाही, तर ते तुमच्या डोळ्यात सगळं दिसत होतं, आणि म्हणून तुम्ही किती त्याच्यामध्ये अगदी इन्वॉल्व्ह होऊन ते सगळं आम्हाला सांगत होता, आणि म्हणून जास्त मजा आली असं मी म्हणेन, कारण सगळं तुमच्या चेहऱ्यावरती आणि डोळ्यांमध्ये दिसत होतं, आणि त्यामुळे त्याचं जे एक सगळं मिश्रण झालं, त्याच्यामुळे ही जी वातावरण निर्मिती की संपूच नाहीये कार्यक्रम असं वाटतंय. मलाही वाटतंय. मला प्रश्न असा विचारायचा आहे की दादा बर्मन जे आहे, दादा बर्मन हे बंगालच्या मातीतनं आलेलं व्यक्तिमत्व होतं, आणि फारसं हिंदी भाषेशी, म्हणजे अगदी खरं तर नाईलाजानी मुंबईत त्यांनी पाऊल ठेवलं होतं, काही खूप कारणं आहेत त्याला की मुंबईत ते का आले, पण मुंबईची जी भाषा आहे, तिथलं जे वातावरण आहे, तिथली जी संस्कृती, खरं तर मनापासून तिथे ते रुजले नव्हते, आणि हिंदी भाषा तितकी अस्खलित त्यांना स्वतःला बोलता येत नव्हती, पण तरीही तुम्ही या ज्या सहा हॅट्स बद्दल बोलला, त्यातलं एक महत्वाची हॅट म्हणजे काव्य होतं, आणि ही जी सगळी गाणी, ज्या गाण्यांबद्दल चर्चा आज तुम्ही आमच्याशी केली, ही सगळी गाणी हिंदी गाणी आहेत, तर हिंदी भाषेचं तितकंस पूर्ण ज्ञान नसतानाही इतक्या सुंदर पद्धतीने हिंदी शब्दांना घेऊन इतकी सुंदर संगीत निर्मिती दादा कसे काय करू शकले, याबद्दल थोडस सांगा ना. दादांनीच एके ठिकाणी सांगितलंय की खूप जटिल काव्य माझ्याकडे आलं तर मी ते जयदेवच्या हातात सोपवलो. अर्थात हे अर्ध सत्य आहे की काव्य अजिबात न समजणं वगैरे हे शक्य नसतं. काव्य म्हणजे काय शेवटी, म्हणजे जयदेव साहेब त्यांचे असिस्टंट होते, पण जयदेव साहेबांचा तर खूप अभ्यास होता शायरीचा, पण शेवटी काव्य म्हणजे काय, भावना. आणि ज्या माणसाला मुळात भावनाच समजल्या, त्याला काव्य म्हणजे शब्दाचा फार तर तरल अर्थ किंवा शब्दातनं ध्वनित होणारे अर्थ, शब्दाला सुद्धा मर्यादा आहे, भावनेला मर्यादा नाहीये, भावना समजून घेण्याला मर्यादा नाहीये.
माझं तर असं ऑब्झर्वेशन आहे की त्यातनं उलट त्यांनी आणखीन खूप पदर आपल्याकडे उलगडले गाण्यांचे. म्हणजे मी म्हटलं की शोकियो मे सारखं गाणं आहे, त्यातनं काय म्हणायचंय ते एकदा कळल्यानंतर ते काव्य, मग ते नीरजचं काव्य, त्या मेघाछाये अधिरात, हे शुद्ध हिंदी, बैरन बन गई निंदी. आणि हा मगाशी जो प्रश्न एक ऑर्केस्ट्रेशन बद्दल होता त्यात हा प्रयोग सांगायचा राहिला की मेघाछाये अधिरात बैरन बन गई निंदी हे शर्मिलीचं गाणं आहे. शर्मिलीचंही अप्रतिम म्युझिक दादांनी केलं. आता त्यात तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की त्याच्यात एक रूपक ताल एकदा चालतो आणि एकदा वेस्टर्न ताल का चालतो. मेघाछाये अधिरात बैरन बन गई निंदिया, तीन दिन दिन हा सगळा तबला चाललाय, रागावर आधारलेली पटदीप रागाची त्याच्यात छटा दिसते. आणि मग त्यातनं M1 कसा निर्माण होतो, असा का होतो तो? कारण त्या दोघी जुळ्या बहिणी दोन वेगळ्या स्वभावाच्या आहेत. एक अतिशय सालस कष्टाळू अतिशय सुशील अशी आहे राखी, आणि एक बिनधास्त आहे, ती पुढे वाम मार्गालाही जाते, अशा स्मोकिंग करते, तिचं वेगळं नेचर आहे. मग ह्या दोन कॅरेक्टर मधला फरक त्या दोन ट्रीटमेंट मध्ये दिसतो. एकाला ती एक पारंपरिक दिलेली ट्रीटमेंट आणि एकाला वेस्टर्न दिलेली. मग ती जेव्हा पडद्यावर दिसते ना, ती वाली राखी, बिनधास्त वाली राखी, तेव्हा वेस्टर्न म्युझिक आहे. आणि जेव्हा ही पारंपरिक राखी दिसते तेव्हा हे म्युझिक आहे. तर सांगायचा मुद्दा की जेव्हा काव्य सुद्धा अतिशय साहिर सारख्याच्या काव्य जर का त्यांनी समजून चाली दिल्या तर काव्य त्यांना समजत नव्हतं असं नाहीये, पण जिथे अतिशय शब्दाचा बाबा काहीतरी डेप्थ आणखीन त्याच्यात बघायची तेव्हा त्यांनी जयदेव साहेबांची मदत घेतली असू शकते. एक शेवटचा प्रश्न आनंदचा आहे, पण सागरकडे परत देण्याआधी मृदुलाताई तुम्हाला एक सांगतो, या चॅटवर खूप इतक्या लोकांच्या सोडे कॉमेंट्स येत आहेत, दाद येते वगैरे, तर मंडळी हे मी सगळं सेव्ह केलंय, मी सगळं मृदुलाताईना नंतर पाठवतो. मी त्याच्याच ते सांगतो तुम्हाला की मी तुम्हाला नक्की नंतर पाठवतो, आमच्या सगळ्या मंडळीची दाद नक्की तुमच्यापर्यंत. आनंदचा एक प्रश्न आहे, पण लेट मी हँड ओव्हर टू सागर. हा, खूप जणांनी विचारलं की तौर्य प्रतिष्ठानला सामील व्हायचं असेल तर आणि किंवा पुढचे कार्यक्रम असतील तर आम्हाला कसं कळेल, तर त्याची मी थोडक्यात माहिती देतो. तौर्य प्रतिष्ठानची वेबसाईट आहे tauryaprathisthan.org. त्या साईटवर कॉन्टॅक्टस तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला मेलिंग लिस्टला सबस्क्राईब करता येईल आणि यापुढचे कार्यक्रम काय असतील ते कळेल. कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे येतो. पुन्हा एकदा मृदुलाताई तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. आपण एक डॉक्टर आनंद लागू, जे तौर प्रतिष्ठानचे फाउंडर मेंबर आहेत, त्यांचा प्रश्न घेऊया आणि त्यानंतर रमा प्रार्थनेनं कार्यक्रमाची सांगता करेल. आनंद, थँक्यू. जरा वशिला लावून प्रश्न विचारतोय, पण आराधना हा सिनेमा त्यांच्या हेडेच्या नंतरचा, म्हणजे माझे काका त्यांचं नाव घ्यायचे त्याच्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये आल्यानंतरचा तो सिनेमा आमचा अतिशय आवडता. आणि त्या एका सिनेमात ज्या गाण्यांच्या चालींची विविधता त्यांनी दाखवलेली आहे, म्हणजे रूप तेरा मस्ताना सारखं गाणं, ज्यामध्ये पुन्हा तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं, आणि नंतर पहिलं जे गाणं आहे ते त्याच्यामध्ये आगगाडीचे आवाज वगैरे असं, तर हा जो संबंध एक पोट एकेका, त्यामुळे त्या संबंध सिनेमाच्या चित्रपटाच्या यशामध्ये त्यांचा फार मोठा हातभार होता. आणि असे गाईडच्या सिनेमाच्या गाण्यांच्या चाली अशाच आहेत, ज्वेल थीपच्या चाली अशा आहेत. तर असं याविषयी तुम्हाला काही सांगायचं आहे का, त्यांच्या गाण्यांच्या चालीमुळे अतिशय म्हणजे चांगले सिनेमे होते ते, परंतु ते अतिशय गाजले आणि चिरकाळ लोकांच्या स्मरणात आहेत. मुळात देवानंदचा तर सगळ्यात जास्त विश्वास दादा बर्मनवरच होता. त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत दादांनीच म्युझिक दिलं पाहिजे त्याच्या चित्रपटांना, कारण त्याचं नेचर सगळ्या गाण्यांचं दादांनी ओळखलं होतं. पिक्चरचा जो टोन असतो, प्रत्येक पिक्चरला एक टोन असतो. आता आराधनामध्ये सुद्धा मगाशी सांगितलेलाही विषय त्यात येतो की रूप तेरा मस्तानामध्ये त्यांनी पूर्ण अकॉर्डियनचा असा वापर केला की त्या गाण्यातली जी सेन्शुअस जो भाव आहे तो सगळी जबाबदारी त्या अकॉर्डियनवर गेली आहे. आणि शिवाय मग त्यात तो किशोरनी लावलेला विशिष्ट आवाज आहे. तर मग त्या अकॉर्डियनमध्ये जी दाहकता आहे त्यातून आपल्याला तो फील येतो की काय सिच्युएशन असेल. आणि मग ती शेट्टी असो किंवा मी म्हटलं तसं
देवानंदच्याच काही चित्रपटांना जे संगीत दिलंय की उपरवाला जान के अनजान आहे, मग वरती बसलेला तो बर्थवर देवानंद आहे, खाली वहिदा आहे, सच हुए सपने तेरे सारखं गाणं वहिदा रेहमानचं, ते आठवून बघा की त्याच्यात किती सिच्युएशन आले. ती पहिला तिचा तो आला आपण तिचं ते नाचणं जिगी जिगी जिग जग चाचे जिगी जिगी जिग जग चाचे जिगी जिग, हे सगळं असं माणूस केव्हा म्हणतो जेव्हा त्याचे ना शब्द संपतात. मला त्याला काही आनंद व्यक्त करायला जेव्हा शब्द नसतात ना तेव्हा तो असं काहीतरी म्हणतो. इतका विचार त्यांनी केला. आणि तुम्ही ज्या चित्रपटांचा उल्लेख केलात, आराधना, ज्वेल थीफ, हे तर केवळ बर्मनदांचं संगीत तुफान होतं. आणि रुला के गया सपना सारखं गाणं, इतकं इतकं मेलडियस गाणं. वही है वमी दिल, वही है चंदा तारे, वही हम बेसहारे. आता हे खूप वेळा ऐकलंय म्हणून आपल्याला यातला वेगळेपणा कळत नाही, पण असा हम शब्द कोणी वळवलाय? वही हम. तालाला अतिशय कठीण हे स्कॅनिंग आहे हे समजून घेऊन त्या बाईच होत्या म्हणून ते गाणं मोतरलं असं म्हणून ते गाणं हे कुणाच्या बस की बात नाहीये. त्याच्यात अतिशय दुसरं मला डुएट आवडतं, दिल पुकारे सारखं गाणं. काय त्यात वाद्य आहेत ती सगळी, त्या तुम्ही त्या गंगटोक सिक्कीम मध्येच जाता त्या वातावरणात. हो अभिना, ती तान घेऊन बाई येतात त्याच्यात. अभिना जा मेरे साथी दिल पुकारे आरे आरे आरे. खूप सुंदर गाणी ज्वेल थी. फारच छान कार्यक्रम, फारच छान, फारच सुंदर. मधुरताई पुन्हा एकदा धन्यवाद. आणि अनेक प्रश्न आहेत आणि मला वाटतं हा कार्यक्रम अरुण प्रदेशांचं हे दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षातला हा पहिला कार्यक्रम आहे आणि पहिल्याच कार्यक्रमाला खूपच छान तुमच्या कार्यक्रमामुळे वेगळी लज्जत आलेली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी मी परत रमाला विनंती करतो की आम्ही प्रार्थना म्हणूया आणि कार्यक्रम सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे मनापासून आभार. तुमच्या कॉमेंट्स मी वाचते नंतर, कारण आत्ता त्या माध्यमात हळूहळू सवय होतीये, पण आम्हाला श्रोत्यांचे चेहरे बघण्याची सवय आहे आणि श्रोत्यांना डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधण्याची सवय आहे, त्यामुळे थोडं चुकल्यासारखं होतंय. पण मी हे गृहीत धरतेय की तुम्ही एन्जॉय केलायत कार्यक्रम आणि असा परत वेगळा कार्यक्रम सादर करण्यासाठी तौर्य प्रतिष्ठानची मी आभारी आहे. असे एक संगीतकार आणि असे अनेक संगीतकारांवर कायम मी सांगत असते, बोलत असते आणि मलाच नव्याने शिकायला मिळतं. मला यात विशिष्ट विलक्षण आनंद मला यात मिळतो आणि खूप मजा आली. अतिशय मनापासून थँक्यू. आपण सगळे वेडे आहोत आणि ही वेड्यांची दुनिया आहे, त्यामुळे घड्याळ सोडून आपल्याला कॅलेंडर बघण्याची वेळ येण्याच्या आधी आपण आवरूया. धन्यवाद रमा. थँक्यू सागर. मृदुला ते फार फार सुंदर कार्यक्रम, खूप मजा आली आणि तुम्ही चॅट वाचालच त्याच्यावर अंदाज येईलच की किती लोकांनी एन्जॉय केलंय आणि स्टँडिंग ओवेशन, टाळ्या अशा सतत कॉमेंट्स मध्ये येत आहेत. तौर्य प्रतिष्ठानचं सागर म्हणाला तसं हे दुसरं वर्ष, त्या ह्या कार्यक्रमांविषयी आणि थोडस मी आनंदला बोलायला सांगणार होते पण इट इज क्लोज टू 1 o'clock, 2 तास होत आलेत, पण आनंद 1-2 मिनिटं करून मग मी प्रार्थना घेते. जस्ट बिकॉज इट इज अवर न्यू इयर विथ अ न्यू फॉर्मॅट, त्याच्या संदर्भात थोडस बोलतो. तुमचे कसे आभार मानावे हे सांग, शब्द नाहीत माझ्याकडे. दुसऱ्या वर्षाची ही सुरुवात तुम्ही ही धडाक्याने केलेली आहे आणि अतिशय गोड सुंदर कार्यक्रम आणि अशीच ही गोडी आमच्या जिभेवर पुढचं वर्षभर या कार्यक्रमांच्या स्वरूपात राहो. पुन्हा एकदा तुम्ही आमच्या कार्यक्रमात अनेक वेळा असे सहभागी होऊन नवीन नवीन माहिती आणि हा गोडवा आमच्या कानामध्ये सतत ओतत रहा अशी तुमच्याकडे मी विनंती करतो. आणि सर्वात जे श्रोते होते त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानून असेच पुढचे वर्षभर या कार्यक्रमामध्ये तुमची उपस्थिती आम्हाला जाणवेल. आणि पुन्हा एकदा रमा तुझ्याकडे. थँक्यू आनंद. तौर्य प्रतिष्ठानच्या कट्ट्यावर सामील झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. विशेषतः लेटेस्ट थँक डॉक्टर मृदुलाताई फॉर अ इन्साइटफुल अँड अ वंडरफुल प्रोग्राम. खरंच खूप मजा आली. पुढच्या कार्यक्रम कट्ट्याच्या कार्यक्रमावर आपण पुन्हा एकदा लवकरच भेटू.
सागरने सांगितलंच आहे तौर्य प्रतिष्ठान .org वर डेफिनेटली तुम्ही जा, पुढच्या कार्यक्रमांची माहिती मिळेल. तसंच फेसबुक पेज आहे तौर्य प्रतिष्ठानचं, तेही डेफिनेटली लाईक करा. युट्यूबवर तौर्य प्रतिष्ठानचा चॅनल आहे, तोही सबस्क्राईब करा. तुम्हाला तुमच्या कार्यक्रमांची आणि प्रतिष्ठानबद्दलची माहिती नक्कीच मिळेल. मी शांती पाठानी कार्यक्रमाची समाप्ती करते. शिल्पा, येस, हा बरोबर 2 आठवड्यांनी याचा पुढचा कार्यक्रम आपण करणार आहोत. तो मराठीतले एक विचारवंत अंतर्नाद या मासिकाचे अनेक वर्ष संपादन करणारे श्री भानू काळे हे बदलता भारत हा एका वेगळ्या पण आजच्या कार्यक्रमासारखाच एक सगळ्यांना रोचक होईल असा एक कार्यक्रम आणि सगळ्यांना विचार करायला हवेल असा कार्यक्रम बरोबर 2 आठवड्यांनी ते साजरा करणार. Saurya Pratishthan is thankful to these patrons who, via their donations, are helping the Pratishthan arrange such programs in support of that cause. Ya satraja samaro prarthane ne karuya. Sarve jan sarve sukhina bhavantu, sarve santu niramayah, sarve bhadrani pashyantu, ma kashchit दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. थैंक यू. नमस्कार मंडळी. मीटिंग एंड करते मी.